नमस्कार तुमक योकार ह्या कार्यक्रमात तुम्ही पळयतात प्राईम लोकशक्ती ड्रिवन बाय दुर्गा मोटर्स गाडी आमच्या बरोबर असतात आज आम्ही भोवतले परवरी कॉन्स्टिट्युएन्सी आणि ह्या कॉन्स्टिट्युएंसीत तीन पंचायती आहात सालादुदे मून पॅनादे फ्रान्स सुकूर पंचायत लहान पळोवपाक दिसता पण ती लहान ना खुबशे विषय ह्या कॉन्स्टिट्युअन्सीत आहात ह्या मतदारसंघात रोहन खवटे ते आमदार आसात लोक किती उलय कि परिस्थिती आहे किती विषय हा हे सगळे विषय घेऊन येतले आता सध्या हा कोकेरो सर्कल जे तुम्हाला मेन सर्कल दिसतं हंग जे मपशा सैडिच गाडो येतात सगळ्या ह्या सायडीन वता ह्या सर्कलाची ह्याच्या सर्कला कडल्यान आम्ही भितर वयतले हो आणि थंयच्यान आख्खो कॉन्स्टिट्युएन्सी भोवतले बेजीक नेसेसिटी लोकांक पावले काय किंवा उदक रस्ते लाईट हे लोकांक पावले काय किती व्यवस्थित काय का सगळे परिस्थिती अनएम्प्लॉयड अनएम्प्लॉईड काय किंवा हे सगळे विषय आमच्या दर एक कॉन्स्टिट्युएंसीत मेळात पर्वरीची परिस्थिती किती आता आम्ही जाणून घेया समजया तुमच्या मेन आम्ही पावतले आणि एंड ऑफ द शो कॅन्डिडेट सगळे उलयतले तांचे विजन किरण असा परवरीकारां खात दोन हजार बावीसच्या इलेक्शनाक लोकांनी किती डिसईड केला लोकांना के किंवा लोका दिसतं हे ओवरऑल चित्र तुमच्या फुड्यान हाडपचं प्रयत्न असतले हे सगळे विषय जे आहात ते विषय घेऊन आम्ही आमदाराकडे वतले आणि लास्ट आमदाराचा इंटरव्ह्यू असतो आणि सगळ्या प्रश्नांची जाबो आमदारांना जाय जे तुमच्या फुड्यान आम्ही हाडटले चला तर आता सुरू करूया आम्ही परवरी कॉन्स्टिट्युएंसी सध्या को आम्ही कोक्यागडावर आहात हंगा आख्खी परवरी कॉन्स्टिट्युएंसी भोव सुरू करूया तुम्ही पळयतात गोंयचो सगळ्यांत व्हडलो शो बिगस्ट पॉलिटिकल शो प्रायम लोकशक्ती ड्रिवन बाय दुर्गा मोटर्स चला तर परवरूया नमस्कार आम्ही आता सध्या परवरी मार्केटान आहात परवरी एक ओल्ड मार्केट जी परिस्थिती पहिल्या आम्ही एका शॉपार असा नारायण बाब आमच्या बरोबर आहात बाबा किती वर्ष आली मार्केटात मार्केटात हा किती आर्स्थिती मार्केटची हा तसेच आहे काय चेंजीस झालं ना हा सगळे पडपाक पडला दिसता तुमका दुसरीकडे शिफ्ट करीना

त्याच्या उपरांत परत वाढवून गिरायक ना तिथले hmm. ना nah, चढ गिरायक ना सगळे चडशे भायले दिसता ना आमच्या गोय आमच्याच आहात आमचेच लोक आहात दुकानं लोक हांगा हे सगळे दिसता ते सगळे लेबर लोक हय तुमचे गिरायक ना चडशे ते हांगा हे कडेन तुम्ही हांगाच्यान आता फुडें खंयचे परिस्थिती बरी ना तरी सुद्दां तुमी हांगात रावता बिल्डिंगाची परिस्थिती बरी ना तुमका शिफ्ट करीना नव्या बिल्डिंग करता म्हणून सांगला सांगला तर झालं या वर्ष पहिली पहिले बांध ते बांधच्या पहिली शिफ्ट करता म्हणलेलं आहे खंय शिफ्ट करता म्हणलेलं ते आता नवे मार्केट जातले करता म्हणून सांगला अजून मेरेन त्याचे काय सांगू पण ही परिस्थिती बरी ना नू मार्केटाची करूया ऑप्शन <स्थ> थँक्यू परवरी मार्केटान असं आम्ही सध्या चाळीस पंचेचाळीस वर्ष या मार्केटात झाले असं हांगा दुकानदार आमच्या बरोबर आहे सुरेश बाब सुरेश बाब किती वर्ष आली तुम्ही हांगा बिझनेस फॉर्टी इयर्स फॉर्टी फाय इयर्स फॉर्टी फाय पासून सध्या परिस्थिती पळल्यावर भयंकर खूप वाईट हा हय तुम्ही काय आम्ही काय करतले ते रिपे करीत ना नू कायच केली ना नू भाडे दिता तुम्ही आता त्यांनी दोन वर्ष भाडे बंद केल्या कंडिशन बरे ना म्हणून नोटीस दिली खाली घरा म्हणा दुसरी जागा द्या पर्याय देऊ ना खाली मार्केट करता पण जात त्यांना त्यांची फॉर्मेल जाऊ ना अजून बिजनेस 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 हा बाकी कोण हा तू येणार लोकल कोणता प्रत्येककडे प्रत्येक बिल्डिंगे शॉप आहात प्रत्येक बिल्डिंग सुपर मार्केट आहात लोक येतले किती हां प्रत्येक कडे मार्केट आणि फॅसिलिटी काय ना काय ना काय ना फॅसिलिटी का बाथरूम टॉयलेट सगळे बंद पडले ते कोणते चेकिंग करून घ्यायच्या उदक नारवी केला त्या हंगा खूप येतो आमचा त्यांना चितलो पहिली आता केला किती वर्ष झालीच एक दोन वर्ष येईल त्याच्या उपरांत येऊ ना कोण येतात लोकल पंच मेंबर बी असं कोण ना पंच असं पंच किती त्यांना किती पडला हंगा कोण पळता टॅक्स बिक्स केले टॅक्स सफारी करतो ना पंचायत आम्ही ते चालू तो तर तू का ना सर्व्हिस ना, 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 ना।, ना। कपच बी पडल्या वगैरे हे डेंजर परिस्थितीन तुम्ही किद्याक बसता हा तुमच्या जिवाचे रे ना पण करतो की धंदो बंद करतलो पट ना आमकां किती करतलो मागीर समज दुकान बंद केले तर किती करतले आम्ही दुसरीकडे जागा तुमकां अलॉट करी ना करतले पण काही टेम्पररी तरी तो मार्केट जायचं काय देऊ ना अजून कसे करतले आम्ही बेजिक फॅसिलिटीज चालू आहे ला, ना लाईट उदक हा लाईट फक्त चालू आता उदक ना उदक ना हॅपी आहात तुम्ही हय थँक्यू परवरी हा आम्ही सध्या परवरी मतदारसंघ भोवाप चालू असा आईज म्हणून सगळ्यात पहिली आम्ही येला ते मार्केट आणि ते माझ्या फाटल्यान तुमक दिसता ते मार्केट आणि जी परिस्थिती तुम्ही पळोवपाक शकता आम्ही तुमकां दाखयल्या मार्केटची परिस्थिती वयल्यान सगळे आरशे फुटल्या दुकानांनी सगळं आसा मार्केटाच्या फाटल्या सायडीन लोक व्हरून गार्बेज उडयता एक्चुली परिस्थिती सारकी ना भीत जी आसा ती इमिडियेटली खाली करपाची गरज आसा की कडेन दुसरीकडे शॉप्स मेळटले नवे मार्केट झाला पूण ते सुरू ना फॉर्मेलिटीज कित्याक उरला ते खबर ना डेफिनेटली आम्ही हा प्रश्न आमदाराक विचारतले पण हांगा लोक जीव मुटीन घेऊन बसता स्लॅबचे कपचे पडा उदक पडटा हे सगळ्यो गजाली हा आम्ही भोवून पळयले परिस्थिती खरीच वाईट आसा इमिडिएटली जाता तितले बेगीन हे मार्केट बंद करपाची गरज आहे फॉर्टी फाय इयर्स एंड अबाव लोक हा आणि ते म्हणत की नवे मार्केट हा असे आयकूक येलं की नवे मार्केटात पैसे खर्च पडा त्यांच्याकडे पैसे ना कितपत योग्य आहात कितपत सत्य आह हे आम्ही आमदारांना विचारतले कित्याक आमदार सांगपाक शकता की किंवा परिस्थिती आहे किती स्टेटस आहे या जाग्याची कितलीशीच वर्षा झाली हा मार्केट अशीच परिस्थिती नसा गेली दोन वर्षांचे पैसे घेवपाचे बंद झाला त्यांना खाली कर म्हटलं पण त्यांची समस्या की खाली खं कर आणि वचपचे खंदो खं तुम्ही पळतात तुमचं शो प्राईम लोकशक्ती असेच विषय घेऊन आज आख्या परवरी कॉन्स्टिट्युएंसीत पावतले पळत राहत प्रायम आज आम्ही सध्या परवरी मतदारसंघात भोवतात आणि परवरी मतदारसंघाचा पॅनादे फ्रान्स पंचायत जी एरिया त्या एरियान एक सुंदरसं प्रोजेक्ट फाटल्यान दिसतं हे प्रोजेक्टाची माहिती आणि ओवरऑल परवरीन किरे इश्यूज असा हे खातीर आज आमच्या बरोबर असतात राजकुमार देसाय जे विद्याप्रबोधिनी स्कूलाचे एक्स हेडमास्टर आशिल्ले त्यांच्या बरोबर आम्ही उलया सर योकार तुमक नमस्कार नमस्कार हे सुंदर आम्ही प्रोजेक्टाचे हे सुंदर प्रोजेक्ट हा कंप्लीट झाला किती माहिती ह्या प्रोजेक्टाची हा हे प्रोजेक्ट जे आल्यानंतर पर्रीकर सरकार जे आशिले त्या वेळ हे प्रोजेक्टाचे सुरुवात त्या त्यावेळेस दयानंद मांद्रेकर मिनिस्टर असले आणि प्रोजेक्टचे असे असं हांगासर हे मूळ जे हे जे आता ज्या ठिकाणी उभे केले गेला थं कासव तळे म्हणून वळखताले हांगासर कसे असा ह्या परिसरातले सगळे जे उदक जे आज हांगा सांचताले हांगा कासव वाचताले त्यामुळे त्या वेळात पंचायतीन मिसेस सरपंच आशिल्ली विश्रांती देसाय त्या आम्ही एक प्रपोजल दिल्ली टुरिझम डिपार्टमेंटात ॲक्च्युली गे हंगासल तुम्ही हे करा म्हणून डॅव्हलप करा म्हणून नंतर हे मागीर ताणे डब्ल्यू आर डी डिपार्टमेंटानं डॅव्हलपमेंट खातीर घेतलेला असा अत्यंत बरो प्रोजेक्ट असा लोकांक उपयोगी प्रोजेक्ट असा आणि ह्या परिसरातले जे असा उद उदकाची शॉर्टेज आशिल्ल्यान हो जो तो वॉटर ट्रीटमेंट प्लांट असे तकलेन आसा डायरेक्ट उदक येतली रेन हार्वेस्टिंग म्हणजे कशें आसा पावसचे उदकतले त्याच्यापासूनही लोकांक उपयोग जातलो वेस्ट जायनासतना आणि दुसरे म्हणजे ते उदक येतात ताका ट्रिटमेंट जातले सगळे ट्रिटमेंट करून या लोकांक हो जर प्रोजेक्ट जर हांगासर कंप्लीट जालो दर जाल्यार परवरितल्या नागरिकांक उदकाची समस्या ना असं सुरू झालेला हे प्रोजेक्ट किती वर्ष झाली या प्रोजेक्टाक एक दोन तीन वर्ष जाली म्हणजे एखादे प्रोसेस सुरू जाता बरेंच चार वर्षा पहिली प्रोसेस सुरू झाला असतो शेवटी कशी असा प्रोसेस सुरू जाता टेंडरींग जाता हे जाता हे सगळे सर एक पाच वर्ष म्हणजे फाटल्या गव्हर्मेंटान जे पर्रिकर सरकार असवेळेचे सुरू झालं कळं नी त्यामुळे आता जो असा तो पूर्णत्वाकडे आयिल्लो असा थोडे गजाली जर केले जाल्यार इमिजिएटली हे बऱ्या चालू हय काम चालू असा आणि पूर्णत्वाकडे वतले आणि लोकांना प्रोजेक्ट हे जर दिलो जाल्यार परवरीच्या लोकांना उदकाची समस्या असूर्ण मतदारसंघात पॉपासारखे उदिक असं हय डेफिनेटली ॲक्च्युली कशा असा ओरिजिनल म्हटलं जात परवरी मतदारसंघात उदकाची समस्याच कारण आजूबाजूचे जी एरिया जी आ्या शेतां असा थंय सगळे बायो असा हे सुद्धा जर फाल्यां लिफ्ट केलं जर हांगा जर हा आणि तातूंतल्यान जर प्रोसेसिंग जर केलं जर सुद्धा त्यास्या सुटप अजून खूप परिस्थिती ना जशें तुमी म्हणटा ना कशें असा परवरी जी तीस वर्सां पयलीं जी ह्या एरियन काहीच नाशिल्लें एकी घरा दिसनाशिल्लें कारण तीस पयलीं आमकां हांगा येवपाक भंय दिसता म्हजे मिसिस जे आसा पिपल्स हायस्कुलात शिकताली तिका ट्रेनींग ट्रेनिंग कडेन हांव येल म्हणजे अशी स्थिती हळू हळूहळू करून परवरी कशी आसा भरपूर वाडली न्ही ऑटोमॅटिक वाढले कितें दिसता ओवरऑल हो, कितें विषय मेजर असा जे लक्ष घालपाची गरज आसा एक म्हणटा तें कशें आसा परवरी मतदारसंघ हे एक्चुली पंचायतीन असा वेगवेगळे पंचायत <laughs> जे सालोदूर हो, जुमून पंचायत फ्रंक पंचायत सुकूर पंचायत अशा पंचायतींनी हे केलेले आसा पण कसे आता हे जे आता ते म्युन्सिपल्टी जाऊची गरज असा किया खात्री पंचायत पंचायत जसं दो जसं जसं वाढट आता हंगासरीब्ली कॉम्प्लेक्स असा पोलीस हेडक्वॉटर्स असा एज्युकेशन डिपार्टमेंटचे हेडक्वॉटर्स असा सगळे हेडक्वॉटर्स हा येतात इवन डिफेन्स कॉलनी आता पी एन टी आसा इनकम टॅक्स क्वार्टर्स असा म्हणजे हा जे जो सिटी जो मन्सिपल्टिटी गोयात आता आता सांग्या सारखे म्युसिपलटी असा वाळपई सारखे म्युसिपल्टिटी आता जर कम्पेअर केले जात परवर किती ना असं ना त्यामुळे कसे आता हंगा मातशी पंचायत लेवलाचे विचार चलना हा डॅव्हलपमेंट जर जातो जर म्युन्सिपल्टी लेवलाचे त्या प्रमाणे त्यांना ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर मिळतात फंड्स मेटा अशी डॅव्हलपमेंटची दे हांगा गरज असा प्रायोरिटीचेर खची दोन गजाली जी ना इतली वर्षा ती समस्या जसे जशी घरा वाटत तसे उदकाची समस्या असाच जे गजाली जे असा ह्या प्रोजेक्टान पूर्ण झालं जर असं जवळपास शकता दुसरी गोष्ट जी आता ते परवरी जी जी गार्बेज जो असा मोठ्या प्रमाणात टुरिजम एरिया झाला साडीक मोठ्या प्रमाणात टुरिस्ट हाऊसीज हा लोक राहतात त्यामुळे गार्बेज प्लांट दर प्लास्टेर, प्लास्टेर, जो आता स्वतंत्र पंचायतीन जर विचार केला हा पंचायत किंवा म्युन्सिपल्टी जर झाले त्याच्या खाती प्लास्टिक प्लास्टिक गार्बेज करत मेळा किंवा त्याच्यानंतर जे असा ब्रिकेट तयार करचर जो सगळं असा तातूनपासून ब्रिकेट तयार करचर वरना तर पंचायत पंचायत वरता हे जाता पण ता लिमिटेशन कसे असा हंगासल्यान वरता आणि सालीगाव प्लांटाचे वता तो दर हंगात जर सुरू केलं <coughs> बरे विद्या विद्याप्रबोधिनीचे एक्स हेडमास्टर पहिली ते शिका आणि खूप बरे तरेचे विचार त्यांच्यांनी मांडिले असा सगळ्या विषयाचे उलयले डेफिनेटली बिकॉज एन्टायर परवरी कॉन्स्टिट्युएंसी त्यांना कनेक्टेड असलीच बिकॉज सर असलेल्या भरग्यांची मेंटेलिटी करता आणि बाकीच सगळ्या गजाली डेफिनेटली त्यांच्यानी तुमच्या मुखार मांडलेलो असं आम्ही फुडे आता आणि कॉन्स्टिट्युएंसी तशी वडली असा बाकीच्या लोकांकडे जाणून घेऊया कितले प्रोजेक्ट झाला बेसिक गजाली जो असा उदक लाईट रस्ते हे पावल्या काय ना ते तुमच्या फुड्यान हाटले आणि फुडे आम्ही बाकीचे कॉन्स्टिटी भोव्या सध्या पेनादे फ्रान्स ह्या पंचायतीच्या वाठारांत आसा बाकीच्यो पंचायती ह्या थंच्या लोकांचे विचार जाणून घेवया वरी कॉन्स्टिट्युएंट साला दे मून जे म्हणतात साल ह्या पंचायतीन आम्ही आसा आमच्या बरोबर दोन आई असतात त्यांच्याकडे जाणून घेऊया तोड्डा राहतात ती किती वर्ष आली आई फुला ऐकतात आमी झाली आता चार चार वर्ष ते जात नाही माका झाली दहा वर्ष दहा पंधरा वर्ष फुला पहिली धाकटे देऊळ असताना ऐकता आली हा हांगा फुलाचा धंदो चलता बरो चल कोण कोण येता रे मंगळारचे हम्म ये ना लोक तितको कमी पहिली खूप लोक येतालो हॉकडाऊन हय नाय कोणाचा कमी मेळ ना कोण्णचे किदेच ना कोण काय देणार तसे आमी एक पड चालवा लागून बसता हांगसर ते गाव मणो मणो तु मदत काय करू ना 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 पंचायतितल्या आमदार काय ना 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 इ चारो कु इ नाही ना हय ना या वाटाना किरे हा डेव्हलपमेंट भी झाला किरे उदक रस्ते नळ सो बीट सके ओहो लाइट उदक बी भी आता डेली उदक बी आमका आठ आठ दिस एक एकदा अस ना आणि रस्ते बी सारके ना उदक आठ आठ दीस मागीर कशें उदक तुम्ही हाडप आमी मागीर खंयचे हाडटा बांयचे बीचे बांयचे उदक हय बांयचें बी हाडटा बांयचें हाडटा इल्लो आमदार केन्ना विचारपूश बी करपाक

काय रे काम लायता म्हणता म्हणून खंय कोण लायता कोण लायना सरकाराचो हेल्प झाला सरकाराचे आता रोहन खोटे आमका पावता लोकांक ना सरकाराचे स्किमी बी पावता तुमची तेच ना हांगा तोड्डान जाल्यार कितेंच दिना ते पंचायत लेवलांतल्यान पंचान तरी हाडून दिवपाक जाय न्हू गोवर्मेंट सगळ्यांचे न्हू पावना कांय पंच पंच कामां करता गेल्यार आमी गेल्यार करता पूण अशे लॅटरां बी तशीं धाडिना

ना तो हांव तशें म्हणना तेकाच म्हणून नशिबान कोणाचें आसा न्हू तेका मेळटले पूण आमकां तसोच जाय तो, 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 तो बेस्ट मनी सगल्यांक बरो करता आनी सगल्यांच्या दारांनी वयता सगळ्याच्या दारांनी तसो सरकाराचेर कितें म्हणपाचें आसा बी सरकार आसा तशें तुमकां आमचें तशें कांय मत ना कोण कोणाच्यान नशिबान कितें आसा पळय तें येतलें आमच्यान सांगूंक जायना न्हू पंदरा वर्सांक म्हणून पंदरा वर्सां तुमी आतां हांगा फुलां विकता सगळे तरेचे लोक हांगा तुमकां मेळटा कितें अनुभव कसो सगळे लोक बरे असतात हांगा येतात ते त्यांचा अनुभव बरा असला लोकाचा ओ गुरुजाले परत तुमचा बिझनेस पाशले ओ डेली बसता तुम्ही ना बाबा मंगळार्चित फक्त मंगळ आणि संकष्टी विनायकी नाही त्यांनाच बसता त्यांनाच बसता आधार मेळा घरे आता कोविडान स्कीम बी काढलीली लोकांक हजार रुपया देऊ छे स्पेशली स्पेशलली असे बिझनेस भी करतात तुमकां स्कीम आहे

देवा पुरती आपले दे म्हण थोडे म्हण हे करून दिता सगळे लोकांक दिता हांगसर स्किमी पावूंक ना ना ती पावूंक ना पावूंक जाय पावूंक जाय रे बाबा पूण किदें करूंक जाय तें कळोंक जायना आमकां लोक शेतां करता शेतां रोयता म्हणल्यार आतां तितकी रोयना शेतां पयलीं खूब रोयताली सगळीं आतां यंग भुरगे शेतांनी ना आमची आमी शेतां रोयताल पयलीं आमची भाटकाराची अशी आमची कांय ना, ना आम शेतां हय आमचे एक आहा पण ते थो तो इथून आह माणसे तेवढे चार माणसांचे ते आमचे स्वतः याचे कसे म्हटले थंय काय ना पैसे बीन येल्ले वीस हजार येल्ले शेताचे सरकारान दिल्ले वीस ते असे दिल्ले असे कित्याक कोणाकोण ते आमचे देरान घेतले आम्ही घेवना हय ते किती कसे घेतला ते हा नकळ बरे किती काढूक करा बिरग्यां करा शेतचे सांडली जर किती खातली फुडे सांग म्हाका हजो नजो म्हणून सांडली जर किती फायदात सगळं लोक सांडटा करू सोदिना कितेंच करूंक सोदिना हरशी शेतान कितले हांगा आनी खूब उत्पन्न आहा भयंकर बरे बरे वस्तू जाता शेतान हांगा इनिशिएटीव घेवन करपाक जाय फुडें सरोंक जायना आमदारान कितें स्कीम बी काडूंक जाय आमदाराचो तुमी सांगूंक जाय हेल्प जावो सारको कराच म्हणून आमदाराचो हेल्प तुमी सांगपाक जाय आमदाराक की तुमी फुडें सरोंक कितें तरी करूंक जाय सांगूंक जाय भुरग्यांक करा शेतां सांडू नाका ना अशी म्हणून क्लिनूय उरली आनी बरें पिकावळूय जाली न्हू लोकांक हांगा पौश्टीक मेळटा हय थँक्यू देव बरं करू पूर पिकता शेत तांदळा ना मरे केल्यावर कितले देव बरं करू आई देव बरं करू हे आशिल्ले हंगा जे देवूळ तुम्ही पळयता गणपतीचे देवस्थान देवूळ त्यांच्या भायर या देवळाच्या बाहेर जी आई बशिल्ली हा त्यांच्यानी खूप बरे तरी सांगला की शेतं करूया हा शेतं कर शेता खात्री हा उदक मेळटा हे सगळ्यो गजाली लक्ष घाला बरोबरी एक बरो वाठार जो सिटीकूय कनेक्टेड असा आणि एक गाव असा तीन पंचायती हा दे फ्रांस सुकूर आणि सालादुदे मूत सध्या आम्ही सालादुदे मू ह्या वाठारात आणि हा असं रस्तो पुढे गेल्लो असा शेतांनी तुम्हाला हांगा हा कळटा हे बोर्ड पहिल्या कळटा की सालादुदो मून पंचायत घर फुडं असा पळया फुड़े पंचायत कशी असा किती वाठार असा कितले डिव्हलपमेंट झाला किंवा विषय असा हे सगळे आमी दाखयतले यो बॉर्डर यावटेन आल्दोना बॉर्डर ह्याच्या पुढे पडत आणि त्या साडीन मापशांत आणि या सडडीन पणजे लागतात सो तिन्ही बॉर्डर्स कनेक्टेड असतात आता सध्या वयता सालादुदे म्हणून पंचायतीच्या वाढारात चला तुमक व्हरता सध्या आम्ही परवरी मतदारसंघ भोवत चालू असा आणि सालादुदेवून ह्या या पंचायतीच्या वाठारांत थोडं जाणून घेऊया किंवा लोकांचे म्हणणे आसा ते उज्ज्वला सावळ आमच्या बरोबर आसा योकार तुमकां किती दिसता ओवरऑल मायगाय वाढल्या भरपूर गजाली भरपूर वाढिल्या सो बायलांक पहिली खबर असता सारको चिमटो दिसता हा सरकारा इतके सांगू सोदता सगळंच मारग झालं आमचेकडे ते जायना जमाना आम्हाला हाडपास सिलिंडर मारग झाला तेल दा किती आम्ही करता नचन तितके मारग झालं आमक कोत का पडना हा आणि आमचा जोडकार कोण ना हा इतके सरकार सांगू सोदता इतके तुम्ही सजमावचे सिलिंडर खरपूर मार खूप मारग झाला आता नऊशे वीस झाला आता ते म्हणता हजाराचे पवतले म्हणता आमचेकडे जायना महिन्याक एक पंधरा बावीसशे एक लागता आम्ही इतके पैसे खैसून हाडटले कोविडान तुमका किती मदत झाल्या कोविड आमका कोणी चारणाची मदत करूक ना फक्त किती कोविडान किती तरी एक पाच किलो तांदूळ दिले तितके आमका आणि आमका तसे काय ना दोन कोणी दिल दिले किलो कांद आणि कोण ना मशी भोवताली घेऊन हाडून दिले भोवताली ते आमची म्हाका दिसतात पंचीन दिले असतात ते घराकडे आणून दिलं मदत सरकारकडल्या सरकारान आमक चारणे दिवक ना आणि आमक कोणी इचरूक ना पळवूक बी ना, ना स्कीम दिल्ल्यो सरकारकडल्या म्हटलं आमच्या कडे पाहूक ना त्यो पाहू ना घरा आम्ही कायच पळूक ना कोणाचे वेल्यान आणि आणि मारग मारग झाला सगळे भाजी म्हणतात टमाट म्हणतात किती खाता आणि कायच खावपचे ना पन्नास रुपयांनी टमाट झाला आता साठ रुपयांनी काने झाल्या किती खावपाचे ते तुम्ही सांगपाचे सरकारान आता फक्त तीन महिने इलेक्शनाक उरला किती सांगू सोदता सरकारान कसो विचार आमक आणि कायच नका आमक किती आम्ही खाता ते तरी सस्त करपचे ते आणि आमक या पुढे काय नका कसो असू जाय आमदार कसो असू जाय कसं दिसता कोणी जो कोणी येतो येऊन आमक काय लागा ना आमक केना आम्ही आमदाराचे खांग ना केना आणि आमचे फक्त इतकेच करपचे ते आम्ही किती खाता करता ते आमक ते सवय करपचे कोणी आमदार आमक काय लागा ना मारगाई देवपा मारगाई देवपची असं आणि काय ना आणि आमचे काही त्यांच्याकडे ने आमचे उलाब म्हणजे मे न म्हणून आमका इतक्यात मी खूप त्रास जातात आता था। एक किलो टमाट हाडटले पन्नास रुपया आणि आम्ही जोडिना नाही कसे हाडली इतक्यात थँक्यू देव दे <laughs> परवरी मतदारसंघात सालादुद मून ह्या असा सिद्धी पेडणेकर आमच्या आम बरोबर हा सिद्धीभाई योकार तुका, तुका दिसता की ह्या पंचायतीन जाय तसे सुधारणा झाल्या का किती करपाची गरज आहे अशी सर आम्हाला मेन म्हणता ते आमक बस ना ट्रान्सपोर्ट ना यपा एकच गाडी चलताली ती आता बंद असा एक वर्ष झाले योप खूप प्रोब्लम जाता पळोवपा पडटा कोणाची गाडी मातशी मेळटा झाल्या आणि मेन म्हणटा ती माझी मां खूप प्रोब्लम जाता ती सकाळची भाजी पालो कितें विकता मेळ आणि तिका सपोज कितें गिरायक जालें जाल्यार जाले। पायलट थंयच्यान परवरीसून हांगा योप शंबर रुपया घेता आनी पैसे थंच चालले हय किती तिथं झाले झाले की बापसा जाणा तुम्ही कितले भाजयेकार असा तिथं किती मेळटा ते ती सांभाळटा आणि तेच मागीर किती मेळले जाल्यार तिथं पायलटांक घालपा पडटा आमकां मेन म्हण ती मातशी एक गाडयेचो बसीचो एक हे करपाचो बंदोबस्त खंय मेरेन वच्चे पडटा बस जाय जाल्यार म्हापसा टू हांगा साले साले पंचायती कडेन लास्ट So, पंचायती मेरेन चलत वच्चे पडटा बस धरून हो ना हांगा वयर थंय थंय येता आमच्या आरका कडेन थंयच्यान स्टॉप आमचे फुडें लास्ट स्टॉप आमकां साले पंचायती कडेन सून पूण आमकां धरता जाल्यार थंय वयर धरपाक ना जाल्यार आमकां पायलट करून येवपाक वचपाक पडटा बस आसा बसी टायम टू टायम ना एकूच बस ती बस हय वर्स झाले आता ते कोविडाक लागून ती बंद झाली ती परवरी डायरेक्ट डायरेक्ट हय परवरी ना झाले सांगा सालय चर्चीकडे ती आमची पणजेच्या नेता ती बस धरपा पण ते झाल्या टायमार आमका सारखी मेळना खूप वेळ राव आणि हेच आमचे ट्रान्सपोर्टी असा वस घेऊन वसप् खूप लांब वच पडा पैस चलत आणि किती बसी आशिल बंद झालं पहिली ना एकूच बस चालता पहिली पसून आता माझे लग्न झाले हा एकूच बस पयत्रांत जोजफ बस म्हणजे ती चलताली हा ना 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 ती ना सुविधा नाव उदक नळ इलेक्ट्रिसिटी उदक उदक नळ आमचे आता आणि मेन सिलिंडर खूप मार झाला आमचा जोडकार एकटोच प्रायव्हेट कामं असता सो जायना सिलिंडर टोमाट कांदे हे सगळे महाराग झाला नी तितून मातशें सरकारान पळोवन घेवचें की मार्गाय खूब वाडलेली आसा मातशें कमी कितें करपाचें पेट्रोलूय खूब वाडलां आतां आतां चड एकशें पांच जालो म्हणटा कोण सांगता तें आमी आयकता आमदार कसो आमदार करता कामा सेटिस्फायड आमदार करता कित्याक आतां बायलांक कितें फेसिलिटी हें दिल्या तेणें कितें शिकोवपाचें कोर्स हें केला फायदो फायद आता स्टार्टच जस्ट स्टार्ट, स्टार्ट केला वयता बायलो आमच्यो शिकपा वयता हांव वचना माझे ल्हान भरगे आसा म्हणून हांव वचना सो ती सांगता ती कळटा किती सोप करपा शिकयला हय आणि आनी कितें हो, कि सांगता ते हा जाय तसो झाला रस्ते बी आमचे आमकां उदक बिदक लाईट इलेक्ट्रिसिटी सगळे तशें फक्त मेन म्हणता ते आमकां मातशें बसीचे मग पोपे झाल्या की मस्स पोवपचं आणि हे मगाई वाढल्या ती मशी आणि आणि तीन महिन्यात इलेक्शन हा किंवा दिसतं फुडल आमदार कोणी असो हो त्या कोणूय तुमकता को पूण हो, बरो आसपा पण आमकांय पळोवपा जाय मातशें किंवा सगळे आमच्या लोकांक पळोवपा जाय थोड्या कोणा रस्त्याचे प्रोब्लम जाता त्यांच्या आमच्या दुसऱ्या वाड्यार मे रस्त्याक लागून प्रोब्लम जाता उदका लागून प्रोब्लम जाता तेंचे मे पळोवन घेऊचे अशें दिसता बरें थँक्यू आता आम्ही परवरी मतदारसंघात असा आणि तीन पंचायतींनी भोवतले भोवता भोवता सध्या टाईम इल् असा आमच्या बरोबर असतात दुर्गा मॉटर्सचे जोशवा त्याच्याकडे जाणून घेऊया आमच्याकडे आई गाडी ती टाटा हॅरियर त्या गाडीबद्दल माहिती जाणून घेऊया जोशवा योकार तुका किती असा टाटा हेरियर गाडयेची फिचर्स किती असा या गाडेत यू कम टू द फिचर्स ऑफ द कार्ड कम टू द सेवन इंच इन्फोटेनमेंट दॅट हॅज युअर अँड्रॉयड ऑटो ॲपल कॉप्ले दीज आर ऑल ॲप्स लाईक इन अँड्रॉयड ऑटो इफ युअर अँड्रॉयड फोन You can always mirror effect. Your GPS can be used. Your WhatsApp can be given replies on. You can uh, type search or location, and you can search go to that location. Then same applies for the Apple CarPlay, where your Siri also gets activated at the same time in an Apple phone. Whereas then the radio, your voice command is there. Your phone connections, audio setups. You can always uh, set your tunes according to what you prefer to. Then when you swipe across, these are all your Bluetooth, your auxiliary. Then your sound demos are there for place where you just needed to do your testing of your sound or anything. Then when you come down, it comes to your dynamic modes that are there. The dynamic modes are like your eco mode, then your sports mode, then your rough road, wet mode, city mode, then your hill descent also is there. So a hill descent is basically like when you are like going down a rough road, rocky road. So it controls your speed. So it will be on like eight kilometers per hour, like as good as the cru cruise control, while going downhill. एंड इट विस नॉट एलाउ द वहीकल टू गो फास्टर ऑन आर स्पीड ओके हा गा की खासियत क्या गाड़ी दूसरा गाड़े डिफरस हाँ गाड़े स्पेस हाँ कम्फर्टेबल हा बिकॉज आज दिन भर भोवे गाड़ी डेफिनेटली कम्फर्टेबल to the स्पेशली कम्फर्ट sunroof is one it's a biggest in the segment once you open it you can see it's a panoramic sunroof that is there so it will open the full then when you go to open it's almost Half the glass opens up so a person can get direct sunlight if a person wants sunlight in, or if he just wants the view, he can keep it shut and take the view only of the upper sky at night. Also, he can use it to see the stars or whatever he is looking. Okay. थँक्यू व्हेरी मच जोशुआ पॉवर पळलेत ऐकलेत सगळे गजाली की या एक पॉवर स्पोर्ट्स मोड सगळे गजाली असा खाय खाची कोपऱ्यात वचपास शकता ही गाडी भरपूर हेवी गाडी असा जेणेकरून डेफिनेटली ह्या गाडयेन एन एन्जॉय करू शकता आम्ही आता फुड्या अजूनही पंचायतीन खूपशे लोक राहिलेले असा आम्ही ट्रॅव्हल करता दुर्गा मोटर्स यांची जी टाटा हेरियर असा त्यांच्याबरोबर बरोबर ट्रॅव्हल करता तुम्ही पळतात प्राईम लोकशक्ती रिवन बाय दुर्गा मोटर्स या आम्ही फुडल्या वाटारात हाय आय एम ओमार गागो I stay Pororem. I have recently bought my Tata Nexon EV on January 2021. I am really happy with this car and the service given to me by Durga Motors. The car has performed exceptionally compared to the price, the money you save on mileage, the environment, the car is worth. सद्या आमी सालाजुदे मोन पंचायतेचा वाटरान किटला मुंटा थयांसा, आंगा तुमका शेता दिस्ता, बरपूर शेता आसा, लोकांनी करपाक जाय म्हणून सरकार भरपूर प्रोत्साहन दिता, दिता एक्चुअल हांगा इशू कितें आसा तें जाणून घेवया नामदेव बाब आमच्या बरोबर प्रोब्लम आसा शेतां हांगा करपाक लोक करता सगळी शेतां शेतां सगळो लोक करिना जे कितें आसा मानशेचें उदक घेता आणि खारी शेतात पण न ती बुडली ना ती करूंक गावना ती पिड्यार जाता केली पासून जाल्यार ती पिड्यार जातात आणि आमचे प्रोब्लम म्हणजे अशें की आम्ही आता शेत करता आणि जसे हे सुकले काय मागीर वारवे करता वाल मागीर मिरची हे सगळे करता आणि आमकां मदत म्हणजे आमचो एम एल ए असा आमचो रोहन अशोक खवटे हेणी हो बांद सुद्दां तेणी तयार करून दिला तो पयलो एम एल ए नासतना आमकां लुवपची मळपाची मशिनं हाडून तेच्या आणि त्याच्यानंतर ताका ते करून की तू हेल्प करताय तेव्हा तु इलेक्शनाक रावचं आणि आमचे प्रॉब्लेम किती हा ते सॉल्व करचे असे आम्ही त्याच्याकडे मागले त्यांना मग भाऊ जर तुमचा सपोर्ट असा जर आपण एलेक्शनाक उभं राहूक तयार असा मागीर इलेक्शनाक उभं रावलो निवडून येलो तरी असताना पासून विसरलो ना दोन फावटी निवडून येलो तरी हे मिनिस्टर सुद्धा झालो म्हटल्या आमक अजून पासून विसरलो ना आणि आम्हा किती असू आज किती कोणी वचोन आणि सदांच तेच्या घरा हेच्याकडे वचपाक कोणत्याय कोणत्या खंयच्याय मनशाक व्हडलो श्रीमंत आसूं किंवा गरीब असू सदीच तेचें हें आसा की तुम्ही केन्नाय येऊचे त्याचा एक दीस आसता मंगळार तो ऑफिसात मेळप म्हणजे कोणाची पर्सनली कामं असा जे ती त्याच्याकडे मांडूंक शकता खारे उद्योग भितर सरता तेजेर अजून सोल्युशन किंवा हा आमदाराक म्हणजे हा तो आता गेले फावटी मानस मोडली त्यांच्यानी कमिटी असली त्यांच्यानी दार उघडली तरी ते खूप आमक हॅल्प केले आमक इरिगेशन सुद्दां सुद्धा ताणी आमचे आमच्याकडे डिस्कस केले की तेन्ना इरिगेशन मिनिस्टरान आमकां सांगले की तुमक नुकसान ती ते कमिटी कडसून भरून घेतले वार्षिक प्रॉब्लेम चालूच हेजेर सोल्युशन हय सद्या सध्या सॉल्युशन तें ते अजून आमकां ना आणि सोल्युशन सोल्युशन आजून अजून काय ना पूण तरी असताना कियाक दिसता कियाक किया सोल्युशन तुमक्या किती दिसता हेर सोल्युशन आमक्या असं दिसता की आमच्या मिनिस्टर सध्या तर तो मिनिस्टर असलो जे आम्ही आत्ता ते करून गावतले असले तरी असताना तो सांगता तुम्ही काय भिवक नका आपण वचत त्याच्याकडे वचून हे करता म्हणून किती करूक कि जाय असे तुम्हाला दिसता त्याचे वाटचाल किया उदी खारे उदिक म्हणजे सरकारान आमक्या काहीच फॅसिलिटी दिल्यो ना सरकारान जर आमकां ह्यो फेसिलिटीज जर आमच्या आमदारान जर कितें करूंक जाय आसलें तें ते जर ताका जर सपोर्ट आसलो जाल्यार आमचीं सगळीं कामां जाग्यार पडटलीं आसली तुमी तुमी शेती करता इतलीं वर्सां कितलेशेच आमदार हांगा जावन गेले आसतले तुमी पळयलें आसतले आमदार पयलींचे आमदार आताचे आमदार कितें फरक दिसता पयलीं आम पयल्या आमदारांनी आमकां केन्नाच कसलें हेल्प केलें ना पयलीं कोण आसलो रोहनाच्या पयलीं रोहनाच्या पयलू अस्नोट घर उरलो आसा आसलो मन चोपडेकर रत्नाकर चोपडेकर असे खूप जण गेले आमचं अस्नोडकर म्हणतात उपमुख्यमंत्री सुद्धा झालो सभापती झालो तरी असताना आमकां कसलीच मदत केली ना गावासाठी आणि तो इतला असून गावा भाय उपवरच गावा भायलो नसलो तरी असताना आमकां कसलीच मदत केली ना रोवन एम एल ए नाणा हे आमक इतले पण हे आता रस्ता दिसता दोन टर्म झाले तुम्ही हॅप्पी आहात आम्ही आम्ही सारखे खुश आमकां कि कितेंय सांगले काय ना तो जपकर आपण येता गावां कोणी मरो मेलो ताका कळ्ळें काय ना तो ॲबुलन्स तुका जाय तें दिता कोणाकूच तू जो तूं कोत्र अशें हें असे ते मनान मनंत बाळगुक ना आणि आमकां सदांच सांगता तो भाऊ सदांच हें कर की आम्ही जे पळय आसा न्हू सगळे मनीस मनशाक मनीसपण जगोया हो आणि आम्ही फुडें कितें जाता ती एक उदारगत करून आम्ही पळोवया Okay, आता किती दिसता ती दोन तीन महिन्यात इलेक्शन येऊपचे करपाक कामं कर खंयचे प्रायोरिटीचे लक्ष घाल फक्त आता एक किदा हा, एक आमची एक खळी आहा ती त्याने सांगल्या करून दिता म्हणजे ते पण उदक त्रास जाता पण उदकाक खळी करून देतात सांगल्या आपण इरिगेशनाक आम्ही घातलेले आसा ऑलरेडी म्हटल्यार ते अजून पास जन येऊ ना ते आपण कशेंय करून इलेक्शना पहिले करून घेऊया म्हणून सांगला एक तुमचो मोठा प्रॉब्लेम प्रोब्लम आनीक सॉल्व जातलो किया ही शेती तर सगळी आता बुडटा पण न्हू ती एकतरी सॉल्व जातली आणि एक आता हा रस्त्याचा एक कान तो एक आरग मातो पहिलूच असलो पहिलू तो मोडून ते आता बेश्टी बारीक पायपां घातल्या तिथून उदक वचना म्हणून तांकां आमची शेतां बुडत तो एक जसो जल पूल झाला जात जर आम्हाला कसलेत प्रॉब्लेम ना शेतकार हांगा अदमास शेती करतात हांगा सत्तर सुमार हा मॅजबी करता करता शेती सत्तर मेंबर शेती करता नवी पिढी शेतीकडे वळणार ना सद्या म्हणजे कितें आहा भुरग्यांकूय तें कळोंक ना न्हू शेत म्हणजे कितें हें तेंकां कळोंक ना आमकां कितें आहा आमकां हें ना जाल्यार आमकां घरान आमचें घर चलना भुरग्यांक तें कितें दिसता आवय बापूय आसा तो पर्यंत तेंचेर कांय लक्ष वचना न्हू कितें सांगूंक सोदता नव्या पिडीक शेत शेतां करूंक भुरग्यांनी सगळ्यांनी फुडें सरून प्रत्येक घरांचो जर एकटो भुरगो जर आवय बापाय वांगडा भायर सरत जाल्यार सगळ्यांक बरें न्हू फाल्यां सकाळीं तेंचेर पडलें म्हणटकूच तेंकां आनीक कसलेंच त्रास ना आम्ही म्हणतात सरकार खं तरी सपोर्ट करता शेतक फुडे करपण ॲक्च्युली हा सपोर्ट दिसना खंत तरी त्यांना लॉसात धरून सुद्धा शेता लोक करतात त्याला त्यांना थं प्रोत्साहन दिवपाची गरज हा एक गजा करता सरकार म्हणजे ते कापणी ते म्हणतात पण थं सुद्धा सबसिडी दिता बियो दिता फर्टिलायजर दिता म्हणा जे गजाली मेळटा त्याचे सबसिडी मेळटा ते फ्री खरी दिवस गरजेचे जेणेकरून शेती आणि वयर येतली आणि त्यांना सबसिडी चल आम्ही पळतात की खूप शेती करप कमी जात चालली असा आज सगळीकडे शेती जर आम्ही जर लोक नवी पिढी शेतीकडे वळना नवी पिढी जर शेतीकडे वळूक खं तरी ते प्रॉफिट दिसप खं तरी तितुतल्यानं आमक प्रॉफिट जाता इट कॅन बी अ वन ऑफ द गुड बिजनस हे दिसप्राय आणि हे करत प्रोत्साहन दिवप गरज आम्ही कोविडात पळले की आम्हाला सगळ्यो गजाली भायल्यान येतात आणि वी आर कंप्लिटली डिपेंडंट ऑन अवर नेबरींग स्टेट्स हे जर जाऊक जर हे सगळे शेती फुडे काढून आमच्या गोयचेच सगळे गजाली त्यो सगळ्यो गजाली पिकोन गोंयानूच सगळ्यो गजाली जावपाक शकता आणि गोंयकारांक हे सगळे पावूक शकता आम्ही पुढे या सालादुदा मौन गांवांत आसा आम्ही आणि ह्या गावात भरपूर शेती करपासारखी जमीन असा सरकारान आणि आमदारान हांगा लक्ष घालून हे शेती अशीच राखून दवरून लोकांक हे शेती कंटिन्यू करपाक हेल्प करपाची गरज आसा आम्ही फुडे या फुडल्या वाठारांत लोकांचे कितें विचार आसा ते जाणून घेऊया सध्या आम्ही आं सालादुदो मोन पंचायत जी आन ते पंचायत वाटारात किटला म्हणतात थं आम्ही गावात आम्ही हा तुम्हाला एक विषय मेजर असा तो म्हणजे शेतकऱ्यांचा विषय जे आताच शेतकऱ्यांनी उलावून सांगले भरपूर ऑलमोस्ट एक सत्तर घरां शेत शेती करतात हा आणि ते शेतीचे डिपेंड असा पण त्यांचं मेजर आहा ते प्रॉब्लम म्हणजे खारे उदक जे असा ते उदक शेतांनी आणि शेतां पिड्यार जाता खूप पहिलीच प्रश्न असा आदारां हा प्रश्न खरी सुटावो जाय त्यांच्यानी ऑलरेडी सांगला की त्यांचे उलप चालू आसा इरिगेशन डिपार्टमेंटाकडे उलव चालू आसा हे एक परमनंट सोल्युशन हाडप गरजेचे आहे शेतात जे शेता सदच सरकार की शेती करप यूथ आमचा तो शेतीकडे वळपाक जाय जर हे प्रश्न सुटावे प्रायोरिटीचे जाऊ गरजे असं जेणेकरून दिसपाक जाय की कितेंय कि प्रश्न शेतीचो आसलो तरी फास्ट सुरळीत जाता आणि शेतीकडे आपल्याकूय कितें तरी फायदो जाता हें जेन्ना दिसता तेन्नाच हे सगळे शेती तो गोंयांत वतले हे सत्तर लोक जर शेत्तर सत्तर शेती असा जे डिवायड केल्ले असा ते जर करपाक शकले जाल्यार म्हाका दिसता ऑलमोस्ट पाचशी सशी मेरेन गोयचं भात किंवा गोयचे जे पिकता ते सगळे शकता सो सरकारान हे जे लक्ष घालची ही आम्ही प्राम टीव्हीच्या मार्फत तुमच्याकडे रिक्वेस्ट करता की हे शेताक शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिया सपोर्ट दिया आणि शेता फुडे वाढप्रा ख तरी मदत करपाची ऑन प्रायोरिटी गरज आहे तुम्ही पळतात तुमचा आवडतो शो प्रायम लोकशक्ती लोकांखी आम्ही हो शो केला असा लोकांचा डिमांड आशिल् की आमची मतं तुम्ही पावया सोशल मिडियाच्या माध्यमातल्या लोक आमच्याकडे उलयताले आणि अजूनही तुमचे ये प्रश्न येतात हे प्रश्न तुम्ही कंटिन्युअसली आमक दीत राहत फुडे फुड्या बिट्टोणा असा मेजर सुकूर पंचायत असा हे सगळे विषय तुमच्या फुड्यान हाडा तुम्ही पळतात गोयचं सगळ्यांत वडल पॉलिटिकल शो प्रायम लोकशक्ती ड्रिवन बाय दुर्गा मोटर्स पळत रावत प्रायम सध्या आम्ही परवरी मतदारसंघ भोवत चालू असा साला दुदे मुंद ह्या आम्ही पंचायतीच्या वाटारात आम्ही भोवत चालू आहे शेतकऱ्यांक आम्ही मेळे आता सध्या आम्ही बादेम म्हणतात असा आम्ही हा एक महिला त्या महिलांबरोबर उलया त्यांचे विषय जाणून घेऊया योकार तुमकता सरकाराकडल्या किती अपेक्षा असा सरकारन मी गॅस मागीर भाजी कांदे सगळे मारग झाला कित्याक आमक आता घरा कडेन रावून परवडना न्हू इतले ते मातशे सरकारान कितें आमकां मदत करची सवाय करपाक म्हारगाय कमी करची हय सगळी म्हारगाय कमी करची मातशी गॅस कितलोच म्हारग जाला न्हू म्हयन्याक एक गॅस लागता तो आमकां परवडना न्हू इतलो म्हारग सगळें म्हारग केला तेच मातशें सवाय करपाचें सगळें तशें सवाय करपाचें हांगा रस्ते खुबूच आशेर आसा रस्ते रस्त्याचेय मातशें आतां सगळो कचरो सगळो पळय हांगासर अशे रस्त्यार चलपाकूय लोकांक गाडयेचो प्रोब्लम सगळे ते ते जाता तेचेरूय मातशें लक्ष दिवचें पंचायत कितें म्हणटा पंचायतीन तें करता कितें आपल्याक जाता तशें प्रयत्न पूण लोकांची घरांय ते कोना न्हू तेकाय लागून तांकां प्रोब्लम जावंक शकता ती सारकी खबर ना कितें सामकें रस्त्याक हय तेंकपाक मेळना ना तेकाय लागून कितें प्रोब्लम जावंक शकता तेंकां लायट उदक रस्ते उदक उदकाचे मातशे प्रोब्लम जाता लायट आसता येना डेली ना डेली येना केन्ना केन्ना तांबडे चोड येता वयरान येता डेली येना म्हणजे दोन दोन दीस येता येता पूण केन्ना केन्ना मदीं पायपां फुट्टा आनी कितें तेतून मातशें तांबडे येता केन्ना पूण बाकी उदक बरें येता तशें केन्ना उदकाचो कांय प्रोब्लम ना तसो दितलो केन्ना केन्ना पायपां फुटलीत जाल्यार मागीर उदक तांबडें येता हय रेगुलर येता અને બાકી બેઝિક નીડસ હતા તે તું કા પાહતા પંચાયતી જો જો સ્કીમી આ સાવી તો ગારા મેરન પાહતા તું મે એપ્લાય કરતા ના તું કા सांगી ના ના પંચાયત ઇન્ફોર્મ કરી ના ના महागाईचे लक्ष घालपाची गरज आहे खुबशे लोक उलयले आम्ही हंगि्यावर गेल्यात ते महिला बेसिकली उलयता ती म्हणजे महागाईचे आणि तांकां खबर असता घर घर कशें मॅनेज करप घरात बारीक बारीक वस्तू जे विकते हा सांगा हे सगळे हिशोब त्यांच्या हातीन असतं म्हणत महागाईचं मेजर चुमटो असा तो त्यांना बसता किचनान बसता सिलिंडर सुद्धा तेंकलेलो आसा तोय खंय तरी कमी जाऊन तेजेरूय सबसिडी तरी सरकारान हाडून हे म्हारग सगळ्यो गजाली ज्यो म्हारग जाता तो जाग्यार घालप खूप गरजेचें दिसता हेच फिडबॅक आमकां ह्या सगळ्या वाठारांत मेळटा फुडें आम्ही सालद लेमून पंचायत ऑलमोस्ट काबार झाली फुडें आम्ही ह्या बिट्टोणा उरला सुकूर उरला हे सगळ्या वाठारांत तुमकां व्हरता थंच्या लोकांचे विचार तुमच्या फुड्यान हटात परवरी मतदारसंघ भोंवप चालू आहे आणि सध्या आम्ही बिट्टोणा आसा बिट्टोणा जे ब्रिजा पोना लोक बसता आणि हांगा नुस्तें विकतात ते नुस्तें विकून आपले पोट भरता त्यांची परिस्थिती जाणून घेऊया कितें आह नुस्तें जाता किती ना रे बाबा काय जायना कि ते पन्नास बांगडे घेतले जाले ते जायना पप्पाना किद्या नु गाडे गाड्यांचे नुसते विकपाक दवरले जाल्यार तुम्ही हे किद्याक दिला तिंका ना गाड्यांचे नुस्ते विकपाक दिला काय तिणी धंदो करपाक दिला तो कसलो धंदो करपाक दिला तो आमकां खबर ना लोक हांगा येना ना रस्त्यार बसून थंय सामकी विकता आनी गाडीओ हो सुटाना बे बे या ब्लॉक जाता गाडी कोण व आता नुसत्याचं बाजार पण हा कोणच येई ना तीग जण बसता आम्ही तीग जण आणि कोण बसा ना चौघा त्याच्या वर येई ना पर आम सोबत तो सोरता त्या पण आता मी टाक घातला आम्ही सरकारची किरे मदत झाला ना सरकारची आमका कायच मदत जाऊ ना काय तो आमका कोणच कायच देऊ ना पंचान तुमचा ना काय देऊ ना पंचच सांगना झाले आम्ही सांगतली की ते तुका

किती दिसता आता दोन तीन महिन्यात इलेक्शन हा सरकार कसं असूक जाय पंचान आमक दिवक ना हंगा सर आम्ही भेटी असूक जाय सगळ्यां सारखं पळत तसं सरकार असू जाय त्याला सपोर्ट करता तेकाच पळचे असे म्हणून ना सगळ्यांकच पोहोच जाय जो कोण निवडून येतात नी त्याने सगळ्यांकच पोहोच जाय मत आपल्या जाय त्या कोणी मारता पण निवडून येतात त्याने मागी सगळ्यांना पोहोच जाय ना ते त्या सगळं लोक त्याच जाता नी निवडून येत त्याच आता आता आमदार असा बरो आता आम्ही किती सांगू त्याच्या मनांचे तो, तो जाणार आम्ही

ये इतले रिक्वेस्ट करता कि ते ते रस्त्यावर बसून पण विकता आणि नुसते ते आमचे हांगसर येईल सो हे लहान मार्केट न ते चालू करायचे असे म्हणून ते बंद करून हांगसरच चालू करायचे असे म्हणून या आम्ही आपयता त्या लोकांक तो लोक म्हणता येता येता तू म्हणता ते गिऱ्याक मेळटा न्हू त्यांना म्हणून ती ना मार्केट हे सारखे का ते सारखे हे आमच्या मुळाचे हय काहीच फॅसिलिटी ना तुमका टॉयलेट तरी हा बायला म्हणून ना 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 बाबा खुई वसपचे आम्ही हे दिल्ले पुलाच्यानी पुलाच्या नी दिले वटेन उद्घाटन केलं ते, ते सांगता तुका रवण वटेन उद्घाटन केले तुम्ही हंगा बसा म्हणून दोन दोघां तिघा जाणटेली गेली वय नुसत्या हाड घेऊन ती बाबडी निसरण सारकी सरसरीत सकल पडली तिच्या दोघांचे पाय मडले ते मेरे आम्ही हंगासर बसली परत येऊन कोण वापरिना थं आप럽 जाऊ कोत ना जाऊ कोत ना बसले परत सध्या बिट्टो जे ब्रिज असत जे सकैल जी नुस्तेकार विकताय ते म्हणता हे मेन मार्केट आणि आंगा सोडून बाकीचे लोक सगळ्याक बसता आणि गिरायक एक जायना तेंका कितलेशीत वर्सां झाली कोण वीस वर्सां झाली कोण तीस वर्सां झाली हांगा आसात बिझनेस करता पूण सध्या त्यांच्या बिझनेसची परिस्थिती वाईट आसा त्यांचं टॉयलेट फेसिलिटी ना त्यांना एक मार्केट बांधून दिले ते सुद्धा आता बंद असा थंय लोक असतात सो प्लॅनिंग करून काहीच सांगा झाले ना आमदारान लक्ष घालपाची गरज आहे ते म्हणतात आदाराकडे आम्ही गेले पण अजून तेच जायना आम्ही हो निश्चिंत प्रश्न आमदाराक विचारले त्यांची उत्तर तुम्ही ऐकपूक रवा फुडे आम्ही सध्या असा सुगूर पंचायत असा बाकीचे गजाली असा ते तुमच्या फुड्यान हाडटा फुडे वतना किती लोकांचे म्हणणे हा विचार आहात ते आम्ही सांगता सध्या आम्ही आहात परवरी कॉन्स्टिट्युएन्सी सुकूर पंचायत आणि ह्या पंचायतीन ट्वेंटी पॉईंट एरिया म्हणून एरिया त्या एरियेन मेजर प्रॉब्लेम असा आम्ही जाणून घेऊया किती एक्झेक्टली इशू असं उदिक किती सिन्स व्हेरी लॉंग काहीच उदीक आठ दीस पंधरा पंधरा दिवस उदिक नसता आम्ही हंगाचे बीन कनेक्शन घेतला दुसऱ्या लोकांच्या घरात वचून मागचे पडता उदिक फॉर आर डेली युजेस अँड इट इज नॉट लाईक एक दीस आणि दोन दीस कंटिन्युअसली नसता आणि सडनली लाईक इफ करून च फंक्शन ते दिवाळीचे उदिक असे सोडतात टील आफ्टरनून उदीक असतं सो दॅट मिन्स की उदिक असा मे बी आय एम नॉट शुअर मे बी आय एम सेंग कि त्यांना टील आफ्टरनून उदीक उदिक असता आणि लेट उदिक नॉर्मली एव्हरी पोव के न तुम्ही केन्ना हा प्रॉब्लेम घेऊन गेले आमदाराकडे आम्ही केव्हा होतो ना पण आता तुम्ही येईला म्हणून तुम्हाला सांगता हा सदांच प्रॉब्लेम हा लाईटीक आणि नळाक लाईटीक हय सदांच एव्हरी डे लाईट वयता हो एक प्रॉब्लेम आणि नळाचं एक प्रॉब्लेम केनाच उदक मिळना हा चौथ आपण चौथीक उदक मिळना दिवाळे आला दिवाळीक उदक मिळना एक किती करता ते काय सजमाना हांचे असं केव्हा टाकयेर गेल्या ते सांगता हांगा ही टाकी असा आमक हांगा टाकयेर गेल्या तुम्ही म्हणता दुसरी लाईन घेयात म्हणता आमकां गरीब लोकांक करून खातले पोटा लागून का आम्ही दुसरी लायन कितल्या कितल्या वर्सांनी लाईनी बदलूचे बदलून परत पैसे लायनी बदलपाक परत परत पैसे थर्ड आमकां आतां कितलोसो तेप जालो आता उदक ही लायन एक गेल्या घेतल्या आम्ही आसतना असताना ती लाइन पहिलीच असली आमका उद्योग ना आता परत ते तुम्ही म्हणता दुसरी लाइन घ्यात म्हणता उदीक सोडता तो सांगता टाकीर तुम्ही वता आमका प्रॉब्लेम सांगतास की द्या घेऊन काय म्हणता की दे, दे कर पाहिजे आम्ही तुम्ही सरपंचां बी पंचां आले लोकल हे इन्फॉर्म लोकल सगळ्या रावण पोतेकडे सुद्धा सांगला आम्ही आमका पुल उत्काची प्रॉब्लेम एक लाइन एक पाईप हाडून हांगा गा ते बाई पासून आम्ही कलेक्शन घेता म्हणून दिता 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 मला ना कारण प्रॉब्लम कितले टीप चालवा आता झाली 10 वर्षा भात झाली 10 वर्षा प्रॉब्लम सेम लोकांकर लो उदो आम्ही कोसी त्रास कट्टा आम्ही कितल्या दिवसांनी एकदायता होती दोन दिसांनी तीन दिसांनी चार दिसांनी आमका मेटा म्हणून ते जरांग पैसे देऊन भरता आम्ही उदो अच्छा जरांग पैसे हां काय बिल आता आमका बिल चालूचा लाईटीचे बिल उठकाचे बिल चालूचा एक एक दिवस रातचे रातचे लाईट नसता आमका

घेतला आता आमका सांगता आता दहा वर्ष झालं आम्ही घेऊ नाही आम्ही घेऊ असून दहा वर्षाच्या पहिली गेली एक प पा, पाईप गाज ते पाईपासून पाई आम्ही घेता म्हणून रवाना रवानाकड दिता दिता म्हणला देऊ ना तो त्या एकीकडे गेला त्या का सांगता उदक येणार आहे म्हणला तुम्ही लाईन घे गो एक वीस हजार मोड दहा हजार मोड पंधरा हजार मोड लोक घेऊ ना त्याशी तुम्ही घे म्हणता पैसे म्हणून घेतल्याला जाता पैसे म्हणून घेतल्याला आता ऑलरेडी दोन लाईन घेतला आता दोन घेतला दोन घेतला लाईन कितले रफली ला ट्वेंटी डिपेंड्स तेंचे पाइपलाइं कशी एता पाइप, है तरजुबूराइपा उर्सुन नहीं, नहीं कितली पाइपा, पाइपा लागता ते चाहा हुआ ते दिवपागता दिवपा, है राजा अमी बरून कर पाचे है आम्ही एकटी घेऊन जाई एकटी लाईन घेऊन जाई पैसे द्या आम्ही दुसरी लाईन दिता आम्ही दुसरी लाईन दिता म्हणतात या लाईन उदक सोडून ना हे लाईन उदक सोडना सोडूक गेल्या त्या सांगल्या काल पोर वाचून येल्या उदक ना म्हणून दोन दिस झाले त्यांनी मातशे मातशे उदक सोडला चांगले की सोडता चांगले कुठ दोन दिसांनी सोडता मातशे सोडता आणि काल असले होते हे उदक खयचे ते उदक खयचे हे मुद्दम करतात नाही मुद्दम करता असे दिसता नाही मुद्दम करतात सोडता घरा तुम्ही अशी हे उदक मिळाना अशी घरा सोडता सात घर आठ घर सात घरात आठ घरात सात घरात प्रॉब्लेम असतो आणि सोडता बी ते मोस्ट ऑफली एट थर्टी असे सोडता एक शार्प एट नाईट कबार तर माझी तुम्ही केव्हा लेट झाली निदली आणि अर्धा वर्क असा झाली उदक ना तुम्हाला ते अर्धावरच तुम्हाला मेळा उठून भरपूर ते उदक उदक ना आता पाऊस पडता म्हणत उदक ना मे महिन्यात एप्रिल मे महिन्यात उदक ख सोडतात हा आता उदक ना म्हणतात लोकांगेर आमक कळशे घेऊन जाय पयशे वचं पैसे जाय आमी आणि लोकांचे काम धुवंक धुऊ आणि लोकांचे काम करून पयशे पैसे जाय आणि टॅक्स जाय सगळेंच सगळेच जाय आणि हे जे कोण नेमल्यात गवरमेंटाचे कामदार ह्यांना उदक सोड म्हणून सांगपाक पाया जाय त्यांच्या आणि वयल्यान सांगतात तुम्ही दुसरी लाईन घ्या म्हणून हे एक कायदो तुम्ही सांगात बरोबर फेसिलिटी ही ही इज अ बेजिक फेसिलिटी उदक्रिसिटी हे अमीर लोक गिरस्त लोक रीच पार्टी त्या पार्टींक उदक भीक मागाक दुसऱ्या दार पडटा कळशी घेऊन गरिबांक गरीबांचंचे गरीबां पडना रीच आम्ही अमीर लोक म्हणून हे वयचे पडटा एक दोन कळसरी गे उदक एक कळसरी दी उदक म्हणून मागो गोयचे पडटा जो मनीस प्रॉब्लेम असा बरो ना दुयेंस मनीस असा तो मनीस दोन कळसुले हाडून उदक कितले दीस खातोलो आमचो आता उदकाक लागून हेड ऑफ द फॅमिली इज दीस हाऊस हेंका बरे उदीक येता तिका हिका हिका सगळे आम्ही हिच्या कडे उदीक घेता आता आमकां जाय ते दिता दिता म्हण बरे असा ते बी कोण आमकां फुकट दिना पैसे दिवचे पैसे तेंका बील येता न्हू तेंका पैसे दिवकूच जाय न्हू तेंका बील येता न्हू तेंका बील येता न्हू ती म्हणतात बिल आता पैसे दियात म्हणतात लाईटीचे लाईटीचे डेली एव्हरी लाईट डे दिसा दोन ना तीन लाईट त्यांना एकूण पोवार घाला आमदारांकडे असा आमदाराक सांगले बाबा ही पायपलाईन घालून दी हां घालता म्हणतात गेलो घालता तू घालता म्हणतात आणि आठ दिवसांनी महिनो दोन महिने ती मेल्यात काय जित्यात कोण खबर करीना ना येला आमदार केला हा येला इलेक्शन उदकाक लागोन केनाच आमदार येऊ ना आणि किद्याकूच लागून आमदार येईना हा दोन हजार बावीस दोन तीन महिन्यात परत इलेक्शन ते त्यांना भोवतले सगळ्यात आमका वोटिंग द्यात आम्ही तुमचे काम करता आमका रस्तो तुमका रस्तो करून दिता तुमका उदीक दिता तुमची सगळी कामा करता काय भी ना किरे सांगतले तुम्ही आता त्यांना आम्ही हा म्हणता गलता म्हणता तुमका वोटींग हे पिड्यार करूक जायना म्हणून कोणाकूय जाल्यार मारुकूच जाय कोणाचेरूय जाल्यार एक थापाट मारुकूच जाय पण थापाट मारूंक जायना वोटींग मारूंक जाय <laughs> डायरेक्टली तुमी मेसेज पावयल्लो आसा कितें दिसता दोन हजार बावीसान आतां सरकार कसो आसपाक जाय सरकार बरो आसूंक जायो जो कोण गरिबाक पावता तो गरिबाच्या आशिर्वादान तो येवंक जावो आतां सरकार तसो ना आतां सरकार तशें ना आतां तशें लोकूय ना तसो न्ही लोकूय बी बरो त्यांची तकली बी कम्प्युटर झालेली हा तकली बी स्किन पावता सरकारचे तुमका आमका स्कीन मी कायच पावनात किदेच पावना आम्ही एक पैसा गव्हर्नमेंटाचा घेईना कोविडान आता सेवन तुम्ही कशी आ तुमचे किती झाला तुमका किती प्रॉब्लेम आ दुसऱ्याला आमका किती दिला ना म्हणे ना तो जाडेवाला म्हणतात तो किती आमका किती दिला आणि कोण दिला पार्टीन दिला कोणची आम आदमी आगा। आगा। आम आदमी आणि पाद्री लोक येऊन आम्हाला किती हाडून दिला आमका परिस्थिती अशी कशी असं वसली अशी आमची परिस्थिती असली ती ते हाडून दिला त्याणी एक दीस विचारू नेमकं गुगलम किती जाय तुमकां एक दीस विचारू ने चौथी येतात गणपती हा त्यांना पाच किलो तांदूर पाच किलो पीठ किलो एक किलो साखर एक किलो दाल झाली

तो कोण पावी आम आदमी पार्टी ऑन विथ द बॅग सगळे दिला आउट ऑफ दॅट लाइक समवन पण आशा कशी तशी बाहेरची मिलिटरीची तशे कोणी हाडून दिला पण थ्रू द गव्हर्नमेंट नाही 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 गव्हर्नमेंट कैन कोइचात आमदार गव्हर्नमेंट अचे हॅपी आसू नासू जोगक जायनो मेले मनटुकुत का गव्हर्नमेंट पावतलो ना जगले मनटुकुत का गव्हर्नमेंट आमका पावना कष्ट करू जाय खाऊ जाय कोणी गव्हर्नमेंट यो ओके okay, बाबा तू येईल बरे झाले ते कावत असा एक कोणी म्हटलेली जग मार जनता अपना का बनता असे त्यांचे झाले ते खरेच थँक्यू देव बरे करू तशी झाली ही गरीबांची पार्टी झालेली असं गरीब लोक हो किती हा सगळ्यात ॲन इट्स अ रिअली रिक्वेस्ट की तुम्ही कसे बन करून पावयात ॲक्च्युली हा जे धाकटे असले वॅन एव्ह वॉज थ्री फोर इयर्स हा राताली तेनही आम्हाला सेम प्रॉब्लम असली ते हा कोणाक उदिक नसले वी लिटरली वीज टू गो ऑल द वे डाऊन अँड गेट द वॉटर त्यांना ओके नाव एम ऑलमोस्ट दिस ऑलमोस्ट थर्टी इयर्स पहिली आता हम पर हंगा वेन आम कमिंग टू स्टे सेम प्रॉब्लम सगले घर उदीक आसा बेस्टे ये इतक घर उदीक ना इट इज अ रियल हंबल रिक्वेस्ट बाय थ्रू बाय द प्राइम टी वी इफ एनीथिंग हेपन्स इफ वी गेट अ वॉटर वील रियली बी थैंकफुल टू यू सीरियसली वॉटर इज अ कॉमन नेसेसिटी वीच एवरीवन वन नीड्स इट कहीं ना हमको मेहना क्या इमेजिन सका जेमान उठत आंके कहीं वो बाबा तुम्हें जाले हमको माशे उदक दी इट्स रियली वेरी बॅड इन आता हितून इट्स रियली वेरी बैड थोड़ी दिव भगी आज लहानची वडील शिकाना लग्नाकार झाली त्यां तरी बी ते लोकांच्या दारात बाबा दोन कळशे दी एक कळसो दी आमचे उदक भरून झाल्या उपरांत तुका उदक थँक्यू थँक्यू देव बरे करून मागता हे जे मागला आमचे लक्ष घालू आणि कितीशे दिवचे थँक्यू हे आशिले आम्ही सध्या ट्वेंटी पॉइंट सुकूर ज्या एरियेन आसा आनी त्या एरियेंतल्यान हे तेंचो रिक्वेस्ट असा की उदकाचो प्रोब्लम सॉर्ट आउट आतांय आता इशू न इशू कितलीशीच वर्सां तशें तेंच्यांनी सांगलें त्या ते प्रमाणे हा आमदार जर जाल्यार त्यांच्यांनी डेफिनेटली हांगा मुद्दम भेट दिवची ना तर फक्त बसून विचारसूस किंवां कोणाक धाडच्या धाडच्यापेक्षा स्वतः भेट दिवची आणि परिस्थिती पळोवची आणि हेंचो प्रोब्लम जाता तितलो सॉल्व करतो आम्ही दुसऱ्या पंचायतींनी दुसऱ्या वाठारांनी वतले घेवन वयता सद्या हाच सांगता तुम्ही पळयता प्रायम लोकशक्ती ड्रिवन बाय दुर्गा मोटर्स पळयत रात प्रायम परवरी आख्खो मतदारसंघ आम्ही भोवले तुमच्या फुड्यान सगळ्या लोकांची जी मतं ती दाखवली आहात लोक किती उलयतात ते तुम्ही सगळे पळले असतात पण हे सगळे प्रश्न आता आमदाराक विचारपासून टाईम येणार असा तिनू पंचायतीन भोवले शेतकरी पळले शेतकरी उलय ते डिवलॉपमेंट किंवा ते पहिले आणि सगळ्या वाढारात जे जे प्रश्न तुम्ही आम्हाला विचारले जे ते प्रश्न तुम्ही सांगले की आमदारा विचारा ते सगळे प्रश्न आम्ही घेऊन आता आमदाराकडे असा आमच्या बरोबर असा परवरीचे आमदार रोहन खोंटे त्यांच्याकडे आम्ही उलया रोहन बाब यो का तुम्हाला येस डेफिनेटली एक ओवरऑल पंचाय भोवले पंचायतींनी भोवले त्यांना एक डिफरन्स डेफिनेटली पळवचे आम्ही पहिली भावल्या प्रायम टीव्हीन पहिली हा सगळ्यांचे इशू घेतिल्ले असा डिफरन्स आमकां स्वताक दिशिल्लो पण अजूनही थोडं गजाली असा तुम्ही जाबो दिवपाची गरज असा एक सुरू करूया सालादुदे मून त्या जाग्यार तो एक फार्मर्सांचा इशू आता खूप फावटी असेंब्लीन काढिल्ला असा तो इशू सध्या खूप पावला आणि त्याचे जाऊ सरकार म्हणतात आत्मनिर्भर जाऊचे स्वयंपूर्ण गोय मानशे मांशेखातीर जे विषय जातात ते शेतकऱ्यांना एव्हरी इयर हानिकारक असता परवर विल बी वन कॉन्स्टिट्युअन्सी ज्या हातुतल्यानं बांध म्हणजे आम्ही सालवादोर धीमूंचा भाग धरला जे शेतं बरी येऊची पीक बरे येऊचे आणि शेतकऱ्यांना शेतकऱ्यांक प्रोत्साहन मिळचे म्हणून धडो सुद्धा सारख्य बांधून घेतल्या हालीच्या हाली मानशेकरांचे प्रॉब्लेम त्या टायमार गेट ओपन कर उदक हाड बांध फोडप हे सगळे जे असतं आम्ही कितल्या फाटी प्रश्न सॉल्व्ह करत ट्राय केलो एज अ रेव्हन्यू मिनिस्टर टेनन्सी एसोसिएशनाक सुद्धा जाग्यावर घालपासून हातात घेतिल्ला अनफॉर्च्युनेटली लास्ट टू इयर्स ऑल द गव्हर्मेंट टॉक्स अबाऊट आत्मनिर्भर जो कष्टकरी समाज असा शेतकरी वर्ग तांक न्याय मिळणार अन्याय भरपूर जाता सरकार भडाय एसेम्ब्लेत मारता भारत मारता पण जे खरं शेतकरी वता तांना न्याय मिळणं आता हे मांशेचे उदक योप शेत परत पडीक वसप आणि जे उदक खारसीचे

थंय शेतकरी वर्ग वर्ग तशेंच उरता आनी तिथे म्हाका तरी दिसता पूर्ण अन्याय त्यांच्यावर जाता लास्ट टाइम शेतन असोसिएशन कंपेन्सेशन पे करपाक ते ओके जाता सगळ्या हजीत दे आर नॉट इवन इव्हन टू टेक इट अहेड आफ्टरवर्ड्स आणि गोव्हर्मेंट अजून काहीच करू शकत वेन वी एस्कुलेटेड टू द चीफ मिनिस्टर द एग्रिकल्चर मिनिस्टर मिनिस्टर आज तोडगे येणं ऑलमोस्ट सत्तर त्यांना विचारले सत्तर शेतकरी ते म्हणजे सत्तर जागे म्हणजे जा, ऑलमोस्ट कितलीशी फेमिली त्याचे डिपेंड असा आणि खारे उदके की सगळे काबार पण तुम्ही कॅबिनेटांसले मिनिस्टर असले त्यांना सुद्धा हे काम फुले असतं तीन पार्ट असा तातून एक म्हटल्या कॅबिनेटान माय मयडिपार्टमेंट्स एन्ड गव्हर्मेंट हेज टू रन एज अ गव्हर्नन्स त्या तीन वर्षांना आय हॅव एनश्युअर्ड द टेनंट एसोसिएशन कम इन प्लेस कित्याक टेनंट असोसिएशन ऑप्शन काढा मानशेचे सेफ्टी बांद रिपोर्ट ज्यो ना बांद तांचे ऑप्शन ना मानशेकारांकडे ते आम्ही क्लियर केले आणि टेनंट असोसिएशन रिव्हाव्हलक घेतिल्ले रिव्हा करपूय मामलेदारांकडे घेतिल्ले सो इट इज अ प्रोसेस इट इज नॉट अ वन डेज थिंग वीच कॅन बी डन आज तुम्हाला जे रूल्स अँड नॉटिफिकेशन जाता जी टेनंट जो आज ना संसार ती भरगी जाऊ शकतात ते असोसिएशन मे बी वोटींग राईट टू वन पण तातून वी हॅर रिवायव द टेनंट असोसिएशन इट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ टेनंट असोसिएशन टू फंक्शन प्रॉपरली टू एन्श्युअर डेट मानशो अशोक मानशेकार अशा फोडाफोडी करना हातून जेव्हा आम्ही सगळे कायदे घालतात तातुम डिपार्टमेंट जे असतात तांकां इनवॉल्व्ह करून केले अनफॉर्च्युनेटली आज सो करो सो कायदा जो ते करप सगळ्याकडे राजकारण हाडप पंचायत लेवला राजकारण करप थंय पंचायतीन टुटी फुटी आपल्याक आणि आपल्या डेव्हलपमेंटच्या मेंबराक व्हरप आनी आणि थंडीपमेंट बंद करप दीस एज बीन द मंत्र ऑफ द बीजेपी गव्हर्मेंट इन कॉन्स्टिट्युएंसीज वीट डे डोंट हॅव अ बीजेपी एम एल ए आतां ह्यो इश्यू खंय उरला आनी खंय पावला ना देम तान वी हॅव एन्श्युअर डेट थ्रू पंचायत ऑर वॉट एव्हर वी कॅन बी वीड डू इट आणि जस्टीस वी गीव टू दॅम एन्श्युरिंग दॅट तांना किती कमी पडलं ते आम्ही करून देतले थोडा टाईम लागत पण व आज समज सल्वादोर्द झाला व एकटो एक साल्वादोर दु मचो नाही पूर्ण गोयीचा प्रश्न आणि सरकार हेर विचार करपा जाय आशिल्ले डायलॉग मारप सरकार तुमच्या दारी वचून की आम्ही आत्मनिर्भर करतले स्वयंपूर्ण करतले हे डायलॉग बाजी लोकांकडे खच पावना आणि हे लोकांक आज कळून आला ओके दुसरो प्रश्न आम्ही वयर येता मार्केट जे मार्केट कॉम्प्लेक्स नवे जे आसा उबे असा आणि लोक आशेन त्याच्याकडे पळयता पूण अजून तुमच्या कॉन्स्ट्युएसीत मार्केट जाऊन सुद्धा लोकांक ती मेळना पूण पण आज मार्केटान गेले त्याची परिस्थिती खरीच कंप्लीट बिकट म्हणजे थंय इति डेंजर स्टेजीर हा की केन्ना ते थे कोसळले म्हणजे लोक आमकां सांगता उबे रावता आणि ते कपचे आमच्या हातीर सुद्धा पडला तकलेर सुद्धा पडला सो आम्ही आख्खो मार्केट ऑलरेडी विवर्सांनी सुद्धा पळलेलं असा सो कित्याक तो मार्केट अजून तसोच चालू उरला हाऊसिंग तो मार्केट बंद करपाक मिनिस्टर तेन्नाच बंद करपाक घेतिल्लो विथ अ नोटीस देर आर सम पीपल हू हॅव जवळ जवळ सतरा शॉपां ओपन असतात उरिल्ली सगळी बंद असा मार्केट बेगीन जावचो हे बाब मनोहर पर्रीकरची तेन्ना संकल्पना आशिल्ली हांव हो विचार मांडावला त्याच्याकडे अनफॉर्च्युनेटली पॉलिटिक्स इज ड्रायवींग पोरुरींग कॉन्स्टिट्युएंसी इन वेर इट इज टुडे आज मार्केट रेडी झाले इनॉग्रेट झाले इनॉग्रेट पयली मागणी आशिल्ली रिलोकेशन करप वुमन कंझ्युमर सोसायटी असा हाऊसिंग बोर्डाची हाऊसिंग बोर्डाचा जागा असा इल्लो म्हणजे हाऊसिंग बोर्ड एसोसिएशन नेहरू नेहरू नगर एसोसिएशन तांचो जागो आसा तांकां दिवप जे दुकानदार थंय आशिल्ले तांकां रिलोकेट करप हें करप इम्पोर्टंट आनी ताज्या खातीर अदर देन डेट थर्टी पर्संट रिजर्वेशन फॉर द कॉन्स्टिट्युएंसी दीस वॉज अ पॉलिसी मॅटर अनफॉर्च्युनेटली इनॉग्रेशन जावन आतां इतले म्हयने जाले आय हॅब बीन टोल्ड नांव की अजूनपर्यंत ओकोपन्सी मिळू न सो so, पहिला प्रश्न असा की ऑकुपन्सी शिवाय इनॉग्रेशन करी घाई किती आशिषली आणि ती करत अजून हो करना पॉलिसी करणार आय हॅव फॉलोड विथ द चॅरमॅन आय हव फॉलोड विथ द हाऊसिंग मिनिस्टर कपल ऑफ टाईम नॉट वन अँड टू पण अनफॉर्च्युनेटली आय थिंक आय लाईक अदर प्रोजेक्ट्स आज फायर स्टेशन रेडी असा फायर स्टेशन service, says, okay. आज सलिगाव मपशां पर्वरी पडटा ते इनॉग्रेशन जायना वेन आय टॉक टू द डायरेक्टर फायर सर्विसीस एस वी आर रेडी सी एम एस टू से ओके आज पर्यंत जायना उदकाची टंचाई पर्वरी किती असा ते सगळ्या घरा घरांना खबर असेल वी आर ग्रोईंग इट्स अ गव्हर्नमेंट सीट ऑफ पॉवर वेद द सेक्रेटरीट इज द गव्हर्मेंट इंस्टिट्युशन दे रेजिडेंशियल कॉम्प्लेक्सीस कमर्शियल कॉम्प्लेक्सीस असे उदक हे प्रॉब्लेम असा आणि हे डिपार्टमेंट ॲक्नॉलेज करता अस्नोडेच्या थंड टेल उदक मेळना त्या अ लाँग टर्म प्रोजेक्ट वॉट आय हॅड अ विजन आय हॅड एन्श्युअर इट इज कम पूर्ण गोय बी अ युनिक प्रोजेक्ट की एक एक बरी टाकी तयार केल्या तिलारीचे उदक हांगा हाडप थ्रू वॉटर रिसोर्सीस ते ट्रिटमेंट पी डब्ल्यूतल्यान करून लोकांक दिवप वीच वॉटर प्रॉब्लेम विल बी रिझॉल्व्ह थं पब्लीक एम्युनिटीजू दिल्या सो so, एक तळ्याचे कुशीक सगळे एक्सरसाईज कर बाकीचे सवलंदी दिल्या सो यू कॅन यूज इट वाय इज द प्लेस नॉट गेटिंग इनॉग्रेटेड थर्टी फस्ट मार्च जो टायम दिल्लो हायकोर्ट जावच्या पयली इनॉग्रेट आज आमी नोव्हेंबरान पावत आयले अजून अजूनपर्यंत इनॉग्रेशन जायना नाम करता आय आय कॅन से इट इज आता एवरी प्लेस तुजो तुवें मार्केटही टॉपीक कळली एज मार्केट फायर स्टेशन फायर स्टेशना भशेनुची आज वॉटर ट्रीटमेंट प्लांट हे आज पर्यंत किती जायना लुकसान आज ऑपोजिशनात राहून आय एम फायटींग इट आउट रेजिंग इट इन द असेम्ब्ली एंड गेटिंग इट डन सरकारला खबर असा की चाळीस मतदार संघ मतदारसंघ बीन ग्रोईंग अँड व्हिर यू आर हॅव्हिंग युअर ओन ऑफिसीस ऑफ थिंग कमी इन सो यू कॅनॉट डिले द वे इट इज हॅपनिंग बट अनफॉर्च्युनेटली मांंडसेट आणि इंटेलेक्च्युअल बँकरप्सी जे ह्या सरकारची असा आय डोंट एक्सपेक्ट डेम टू मू ऑल्सो इन दॅट डिरेक्शन ताज्या खरात आवाज उठव अँड मेक दम अकाउंटेबल इज व्हेरी इम्पॉर्टंट पण मार्केट मल्टीपर्पज ग्राउंड तीन वर्षा झाले ते मेंबर बी जे बीजेपीन गेले तादो ग्राउंड चालू करू पवना आम्ही सालवादुर्दी मूंच ग्राउंड चालू केला थं करू पावना हे शेवटी कोणाचे पैसे शे? टॅक्स पेरांचे पैसे ते पैसे येतकर ते कोण वापरचे परत पर इन्फ्रास्ट्रक्चर वापरचे पडतं सिवरेज प्रोजेक्ट एकशे सत्तावीस कोटी पोना अंडरग्राउंड पायपलायन उडल्या एक साधे डिसिजन ऑफ गिविंग अ स्पेस विच द प्लॅन वॉज ऑफ द सिवरेज डिपार्टमेंट ते आजपर्यंत डिसिजन दिनात हा ते सारखे मिनिस्टर असताना तटी खाडिले आज त्यांनी एकदम त्यांनी नाम सांगलं कदंबान बाकीच्यो भानगडो सुरू केल्या ॲट अ प्लेस वेर नो पब्लिक विल हॅव एनी कंप्लेन अबाउट बट इट इज अ गर्मेंट डिसिजन पहिलं इनफॉर्मली व्हेरी क्लिअरली कळं की सी एच्या ऑफिसातल्या डायरेक्शन असं तो प्रोजेक्ट डिले करत म्हणून आता दिस वेन यू गेट फ्रॉम द ऑफिस वर चार्ज ऑफ सर्टन सीट्स एंड दे आर टेलिंग यू दिस इन्फॉर्मेशन इट इज व्हेरी डिसहार्टनिंग की जे सवलती रोवून खावटो म्हणून न परवरकरांना हे डिझर्व दीस पर्टिक्युलर थिंग कि्याक परवरी हार्ड रॉक सिवरेज जायच सो सगळ्याकडेच राजकारण झालं पंचायतीकडे राजकारण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटाकडे राजकारण टू एवरी पॉईंट ऑफ कॉन्टेक्ट इज बिकम अ पॉलिटिकल थिंग सो यू स्टार्ट वॉन्डरिंग की मांंडसेट ऑफ द चीफ मिनिस्टर एनिबडी शूड बी एज अ लिडर ऑफ द स्टेट टू टेक फॉर्टी कॉन्स्ट्युएंसीज टुगेदर एव्ह डेव्हलपमेंटी मुद्दम हा म्हणजे लोकांनी आता विचार करत खूप झाले एक दोनदा तू करू शकता हेच लोक जे महगाई वाढली रस्त्यावर दिशी पडले आज उदक नाष्टी पडणार हेच लोक मला येऊन राजकारण करून आमकां राजकारण आम right आम ना आमच्या वी नीड अवर बेसिक कॅम्डिडेट इज अ राईट फॉर्म लास्ट धा बारा वर्सांक आमदार जाऊन आय हॅव ट्रायड माय लेवल बेस्ट ऑपोजिशन आसूं नाल्यार रुलिंगात आसूं टू डिलीवर वॉट माय पीपल नीड एंड आय हॅव ट्राय माय मॅक्झिमम टू सी इट इज डन जो आसा तो मार्केट दाता दाता, थे थे थे। थे जो आता बंद किऱ्यात करू शकाना टेम्पररी बिकॉज थं धोकादायक हा नवो मार्केट जाता त्यांना जाता पण तुम्ही ऑफिशियली सील किऱ्याक करू शकाना इतलो क्राउड थं असता इवन ते सोरो बाटल्यो इवन गार्बेज इवन थंडी फाटल्यानं जी घाण पसरलेली आसा ती सगळ्या व्यर्सांनी सुद्धा पळला इतली परिस्थिती थंडी उभे राहू सो ही पंचायत इनिशिएटीव घेऊन वाय डोंट यू सील द एरिया दैट इट इज सेफ पहिलं म्हटलं दीस ओल्ड मार्केट आणि न्यू मार्केट लेटस्ट मे बी तू जंय गेल्लो तें ओल्ड मार्केट ओल्ड मार्केटान नोटीस ऑफ क्लोजर हाऊसिंग बोर्डान लाँग बॅक दिली ताजे ते जाऊन अजून लोक आपल्या पोटा ना जाल्यार खंय भोंवतात कित्याक भोंवता कित्याक नवें मार्केट ओपन जायना म्हणून कोविडाच्या वेळार त्रास झाले असा लोक खं ना आपल्या हात मारून पैसे दोन वेळेचे जेवण करपा खातीर करतात पंचायत ऑल्स लिटल लिनियंट कित्याक खूप जणांची बेरोजगारी वाढल्या तुका जॉब गेले असा धंदे बंद झाले व्यवसाय बंद झाले लोकांच्या हातात आज पैसे ना ताज्या खातीर टू सपोर्ट डेम पंचायत ऑल्सो इज लिटल गोईंग सॉफ्ट अ पॉलिसी डिसिजन्स ओल्ड मार्केटाने नवे मार्केट आले नवे मार्केट उभे आसा गैरव आयला लाईटी पेट्टा पण तुम्ही शिफ्ट करना कित्याक करना प्रश्न आज तुम्ही चॅरमॅनाक आणि हाऊसिंग मिनिस्टर जाय किती अशें असा की तुझ्याला डिलेईंग दीस प्रोसेस किती अशें असा की नवें मार्केट ऍक्टिव्हेट करना म्हणजे द कॉस्ट ऑफ लाईफ ऑफ द पीपल इन द ओल्ड मार्केट हू आर डुईंग अर्निंग द डेली ब्रेड एट द कॉस्ट ऑफ द लायफ तू हे धोकादायक करता तुमी बंद करू सोदतात वापरूंक हजार तुमचें नवें रेडी असा कंप्लीट फुल रेडी इनॉग्रेट तुमी तुम्ही इनॉग्रेट करून दिवंक सोदना जाल्यार वॉट इज द थिंग बियाइंड इट एक वेरी क्लियर असा हावजींग बोर्ड अनलेस इट हेज अ वियस प्लॅन और देव अ प्लॅन टू इवेड और हायड समथिंग नथिंग एल्स कॅन स्टॉप देम फ्रॉम रिलोकेटिंग दिस आणि हे आम्ही नी लिगसी ऑफ मनोहर परिकर वॉस हे म्हणतात आय वॉन्ट टू कंटिन्यू फर्स्ट थिंग इज द प्रोमिस मनोहर पर्रीकरण मेड टू द पीपल द रेजिडेंट अन द पीपल ऑन दॅट मार्केट टू बी शिफ्टेड सो मार्केटा भशेन आज फायर स्टेशन मला सादो आम्हाला उजो पेटलो ट्रॅफिक जॅम असले जर वी आर नॉट एबल टू गेट अ फायर स्टेशन यिर सगळं प्रायोरिटीचे इनॉग्रेशन करून काम सुरवात करपाची गरज आय डोंट बिलीव इन इनॉग्रेशन वर्क हॅज टू स्टार्ट तांग इनॉग्रेशन कर रोहन खावटेने सगळे प्रोजेक्ट हाडले आम्ही कसे इनॉग्रेट करतले ताजे विजन कसे फुडे वरतले हे समज चित्ता चालू करा इनॉग्रेशन लेट द पिपल गेट द फॉर वॉट डेअर मेड इज ऑल आय आस्किंग दुसरी गाजी डेड डनार गेले त्या सडिच्या सािगाव सुरू जातात बिट्टोणा ब्रिजा पोंदा खुपशी बैलां थं नुस्ते एकता आणि तो मार्केट कंप्लीट व्हेरी बॅड कंडिशन त्यांचेही मागणे असा की आम्ही सुद्धा रोहन खवटेकडे गेले सांगले, पंच मेंबराकूय सांगले पण त्यांना बेसिक फेसिलिटी काय ना आणि दुसरे म्हणल्यार थंचे नुसते लोक सगळे विकता रस्त्यात थंय म्हणतुनी जायना खूप वर्षां झाली चाळीस वर्सां एक बायल आमकां उलयली वीस वर्सांची उलयली एक नवो तांकां जागो करून दिल्लो त्या जाग्यार तांकां बसपाक गिऱ्याक येयनाले म्हणून ते शिफ्ट जाले तुमी स्वता इनॉग्रेट केल्ले एक नवे जागा थंय तांकां बसपा खातीर थंय कोण तरी बायल घसरून पडली सो थिंग्स आर कंप्लीटली इन अ मॅस पोजिशन थंयचे कितें सिच्युएशन मार्केटा बद्दल वी हॅव ऑलरेडी मेड अ इन्फ्रास्ट्रक्चर तांकां केल्लें आमी तांकां बरो जागो केल्लो बसपाक आनी विकपाक खंयची गजाल सुरू केली इट नीड्स टायम टू पिकअप पीपल फ्रॉम ट्रेडिशनल जे फिशरमॅन ते थंय विकता पण लोकांक खबर हेवटेंतल्यान तेवटेन लोकांक मेसे पाच जाय पडटा अनफॉर्चुनेटली कितें जाता लोकांक आयचे आजूच सगळें तयार जाय आम्ही जी इन्फ्रास्ट्रक्चर जाय ती तयार करून दिली ती वापरूंक कशी जाय ती करपाक जाय दुसरे जे जा मार्केट आम्ही प्रोपोज केल्लें वी हॅड लॉट ऑफ प्रॉब्लम्स देर बिकॉज ऑफ ओनरशिप राईट्स ऑफ सर्टन पीस ऑफ लँड यू हॅड इशूज ऑफ सी आर झॅड यू हॅव अदर इश्यूज बिच यू कॅनॉट बिल्ड अ मार्केट ऑन द रिवर बँक सो ता खात थं त सवलती जात तिथे वैर करून घेतिल इन्क्लुडिंग टॉयलेट इन्क्लुडींग कटींग फेसिलिटीज सगळे तयार करून घेतिले आता इच वन्स माइंडसेट यू गॉट गेट इन टू अ हाऊस तू जे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करता ते लोकांक तयार करता mm -hmm. ते लोकांनी समजून ते वापरूक जाय इन्फ्रास्ट्रक्चर तयार करता असताना खंड तयार करता सांगूनच केले इट वॉज नॉट डेट वीट इट थंडी आता वी नीडेड टू प्रोमोट इट डेट इज टू बी डन बाय द ट्रेडिशनल फिशर मेन वीच इज नॉट हॅपंड त्या खात जो सद सवलती येतात आय एग्री की ॲट सर्टन पॉईंट दर आर लॉट ऑफ पीपल हू कम अर्ली मॉर्निंग एन सेल फिश थं देज अ डिसओरिएंटेड मार्केट मांडवी फिशरीज म्हणून सोसायटी असा ती इंडिपेंडेटली भर रिटेलर्स हे घाल्ली असा पंचायतीत थं कंप्लेन मारल्या की इट इज अफेक्टिंग द लायव्हिलीवूड ऑर अर ट्रेडिशनल फिशरमॅन एक्शन जेना फिशरमॅन सोसायटीन भीत पंचायत चढ दाखल करू शकना इलिगॅलिटीचे शोकस काढू शकता ती ती काढली विचार आज द पंचायत ताज्या मागी पंचायत एज टू एन्श्युअर दॅट सोसायटी इज एबल टू फॉलो सोसायटी आज मांडवी सोसायटी अशी झाल्या थंयचे म्हाका दिसता चार जाण लोक जे परवरचे आमचे हेवटेंतले सोडले आणि आल्दोनचे सगळे हेवटेंतले भायले दे हॅव नथिंग गी गीव बॅक टू द कम्युनिटी सो वॉट डे डू इज दे आर जस्ट डुईंग वॉट एवर दे फील की ते जाय ते करूंक सोदतात दादागिरी फिशरीज डिपार्टमेंट इज नॉट रिएक्टींग हियर इट कम्स फिलीप आमी घेवन ते इन्स्पेक्शन केले फिलिप नारी घेऊन सुद्धा त्या जाग्यार घालपाक प्रयत्न आज आजपर्यंत जायना ते सो वॉट एपन्स इज तुका म्हणटा अशें एवरी पॉयंटाक पॉलिटिक्स येतर खूप ना हो इश्यू तयार जाता पण आज आमी पयर मिटींग घेतिल्ली रिगार्डिंग द फिशरीज मार्केट वन इज द ट्रेडिशनल एंड वन इज द पीपल हू आर बाईंग रिटेल इन द सोसायटी वीच इज इलिगल तुम्ही एक्शन घेऊन जायला सील करचे पडले तांत्र जागर हा पडत क्लियर आम्ही पर वी हॅव हॅड अ डिस्कशन विथ द विलेज जे कन्विनर बी असा वी वील एन्श्युअर दॅट डेट इज डन बट ट्रेडिशनल तांकां रिस्पार्ट दिवपाक थंय शेड घाल आणि थंय मार्केट तयार कर दर आर लॉट ऑफ गव्हर्मेंट इशूज एंड परमिन्स हाउ टू इट एस टू बी डन सो वी हॅड एन्श्युअर डेट बायपासिंग ऑल दीस थिंग्स एंड एनश्युरिंग इट इज डन इन द प्रोसेस हेवटेन मार्केट तयार केले त्यांचे तरी इश्यूज असं वी आर रेडी टू सीट सॉल्व्ह विम ते मार्केट ओपन करून थंय टॉयलेट बिलेट परत आहात असं ऑलरेडी आजू असा नॉट इन अ गुड कंडिशन इट इज नॉट इन अ गुड कंडिशन वीट इज नॉट बीन युज इफ इट सिटिंग सिटी वी विल एन इज डन टुडे खुबशे जाग्यांचेर कोविडा खातीर बसी ट्रान्सपोर्ट आशिल्ल्यो त्यो बसी खं खूप कडे गांवांनी ज्यो वय तो बंद झालो सो इट वॉज नॉट देर वॉज अ ट्रान्सपोर्ट पण कोविडाक बंद झाले सो तशेंच एक म्हणजे सालादुदे मोन मेन रोडा चर्ची कडल्यान बसी वतात लोकांक तो एक बसीना लोकांत येऊप खूपसो त्रास जाता किंवा ह्यो कि कदंबा बसी तरी थंय घालून लोकांक तो डिस्टन्स इट्स क्वायट डिस्टन्स जाल्यार खूपशे लोक परवरी येता भाजी किंवा कोण मापशा वता तो म्हणटा आपण जे विकता ते आपण पायलटाकत घालता रिक्षेकुच घालता ती बस खूप तेप जाली कोविडा पहिली आसली म्हणटा ती ती बंद झाली कॅन यू रिक्वेस्ट टू स्टार्ट इट टू माय नॉलेज वॉट दी सलवादोर पंचायत बिफोर एस पूट एज अ रिक्वेस्ट फॉर बस वीथ कदंबा वी हेड अन्शुअर्ड बसीस एकू बस जी प्रायवेट सेक्टर आणि गोरमेंट सेक्टरात सेक्टर, त्रास जाताली ती सुद्धा आम्ही चालू करून घेतली वेथ द बस ओनर वॉज सर्वड अ नोटीस टू रिस्टार्ट इज ऑपरेशन्स सायमल्टेनियसली कदंबा ऑल्सो हेज एनशुअर्ड डे आर स्टार्टींग दर ऑपरेशन्स आता हीच ग्रामस्थाक आपल्या टायमा प्रमाणे काय बस चालू जाऊक शकना त्या टायमिंगात समज कोणाची बस जायना येता टू माय नॉलेज येता बट इफ सम फ्यू पीपल हॅव कंप्लेन देन आय थिंक दे नीड टू आय ड इन्फॉर्मर्स वॉट टायमिंग दे आर ऑर देड टू इन्फॉर्म द पंचायत थ्रू वी गेट द इन्फॉर्मेशन इश्यू असा ग्रामस्थांचे कळ समज कानार पावना थ्रू पंचायत ऑर डिरेक्टली वी वील नॉट बी एबल टू रिझॉल्व त्यांचे कसले तुम्ही मिडिया कवर केल्या यू मे गिव द वी वील लींकॉन्ट मेन टू द दीडफुल थँक्यू दुसरी गजाल दोन हजार बावीसान बावीस रोखडे तीन महिन्यात इलेक्शन हा तुमचे विजन परवरीकरांग आसा सी वी हॅव टू स्टार्ट थिंकिंग मोर बिगर अ बिगर फ्रेम हे दोन हजार बावीसचे इलेक्शन वील बी वेरी इंपॉर्टंट फॉर द स्टेट ऑफ गोवा दोन हजार सतराच्या आता पाच वर्सांपीपल हॅव सीन अप मनोहर पर्रीकरण देन पोस्ट मनोहर पर्रीकर आज लोकांच्या हातून दोन वेळचे जेवण कसे मेळाप बाकीचे किती मेळां बडायो आणि बडाशे खावप आणि बुकेपोटात निदप काय वी नीड टू वर्क टुवर्ड्स क्लिअरिंग अ बिगर पिक्चर सो गोवा नीड्स अ बेटर सोशल इकॉनॉमिक मॉडेल डबल इंजीन जरी म्हटले सिंगल इंजिनच चालना सध्या डबल इंजीन किती करतले म्हाका खबर ना सो so, इंजिना उलोवच्या पेक्षा इंजिनची जी मशिनरी ती इन ट्यून जाय आय हॅव ऑलवेज सेड की मशीन चालपा जाय सगळी गियरां सारखी चालपा जाय एक गियर बंद पडले तर इंजिन बंद पडटा आज सरकारची ही व्यवस्था आल्या एक गियर न्ही चार पाच गियरां बंद पडला मशीन इंजिन बंद पडला ते चालू करतले जाल्यार यू लीड लाईक मायंडेड पीपल कमिंग टुगेदर विथ अ कॉमन थॉट वेन इट कम्स टू योर कॉन्स्टिट्युएन्सी वॉट द ट्रस्ट इज हांवें सदांच एज अ इंडिपेंडंट आय टेकन इनपुट्स फ्रॉम माय पीपल एडवायस फ्रॉम माय पीपल जाणटे जावं ग्रामस्थ जावं भुरगे जावं तरणाटे जावं तांणी जें म्हाका सांगलां महिला वर्ग जावं ताज्या प्रमाणे माय मॅनिफेस्टोज हा बीन प्रिपेर्ड आणि दोन हजार बाराचं पळत आय हॅव कम्प्लिटेड मय मॅनिफेस्टो टू द ट्यून ऑफ नी पर्सेंट दोन हजार सतराचं पळतात वी आर इंस्पायर्ड ऑपोजिशन एड रुलींग आय मस्ट हॅव द ट्यून ऑफ एटी पर्सेंट सो थोडे कितें गजाल थंच उरल्या न्यू थॉट्स कम वी आर वर्किंग ऑन इट वी नीड टू एन्श्युअर दॅट पोरवरीम बिकम्स अ वेरी मॉडेल कॉन्स्टिट्युएंसी द बेस्ट अमॉट ऑफ द रेस्ट कित्याक इट डिजर्व दीस कित्याक ज्या एरियेन आमी रावतात आम्ही वयर अर्बन सकल रुरल वेगळे लोक वेगळे विचार वेगळे रिक्वायरमेंट्स ते सगळे पळतले फ्रॉम शेती टू फिशिंग टू टेक्नॉलॉजी अँड इंटलॅक्च्युलिटी सगळे मिक्स करून वी नीड टू फाईंड अ सोल्युशन सो इन कमी डेज वील बी इट लॉट ऑफ कन्सेप्ट ऑफ स्किल ट्रेनिंग वीच यू आर ट्राईंग टू स्टार्ट टू डेव्हलॉप स्किल्स थ्रू क्लब्स लाईक रोटरी देर आर मेनी थिंग्स इनिशिएटिव यू आर टेकिंग सो ईट वी द यूथ फॉर द नेक्स्ट कॉल सो अनएम्प्लॉयमेंट टॅकल करप बाकीचे पिक्चर ऑन अ लाज स्केल पळप इज व्हेरी इंपॉर्टंट उदकाचे बकिच लायटीच्यो ह्यो समस्या घेतल्याच पुढे पण देर आर मेनी अदर इश्यू मॉडल्स वीच वी नीड टू वर्क ऑन ॲन ॲन्श्युअर दॅट वी हे सक्सेसफूल मॉडेल डेफिनेटली थोड्या व्हायलांनी आमकां सांगले की आमकां कोर्सीस दिल्या सो आम्ही सध्या कोर्सीस करता सो लॉट ऑफ थिंग्स आर देर नॉट देर की खुबश्यो गजाली सुरवात केल्ली आसा हे लोकांनी उलयले एक प्रश्न उरला जो येता म्हाज्या ती ट्वेंटी पॉयंट म्हणून जी एरिया आसा सुकूर त्या ट्वेंटी पॉयंट एरियार जर मेन रोडार तुमी वशात जाल्यार डेफिनेटली उदकाची समस्या ना पूण आम आमी आयज जर जेन्ना आमी गेल्ले थंय भोंवपाक लोकां कडेन सडनली एक पंदरा फॅमिलीज आमच्या फुड्यान येयले आनी आमी काय म्हणूंक लाले की गेली धा वर्सां मायत जालीं आमकां हांगा उदकाचो प्रोब्लम आसा कितले फावटीं हो आमी तुमकांय सांगले म्हणटा पंचाकूय सांगले पूण थंय एक लाईन मेन लाईन हा ती घर गर, एका घरामध्ये नेता आणि थंय विषय सोपता आणि त्याच्या फुडे उदक हे केन्नाच येणार चार चार पाच पाच दीस उदक नसता म्हणजे भुरगी उलयली जाणटी उलयली सगळी जाणांनी येऊन उलयली डेफिनेटली ह्या लोकांनी पळयलेले आसा आतां पूण ताजेर तुमच्या कडेन दिलें म्हणटा ते कुत कुटल, कुतले कुटल, फावटी येवन आनी ल्हानाचें व्हड जाले तर ह्योच प्रोब्लम तांच्या कडल्यान उदीक घेवचें पडटा आनी तांकां फारीक करचें पडटा आनी आमकां उदकाची बिलां फारीक करचीं पडटा तुमचे हे नजरेक केन्ना आशिल्लें आनी कित्याक हे फावटी ट्वेंटी पॉईंट प्रोग्रेम आर प्लॉट्स वीच आर गिव्हन टू इंडिव्हिजल्स अंडर ट्वेंटी पॉईंट प्रोग्रॅम उदकाची व्यवस्था बाकीची किती सगळी केल्ली आसा उदकाची स्वताची ओवर ड रिझरवर इज बीन बिल्ड व्हरी क्लोज टू देअर ओन प्लेस आणि त्या घरांक स्टोरेज कॅपेसिटी कमी असता सो वी नीड टू एनश्युअर दॅट वॉटर कम्स इन रायट फॉर्म टू दॅम पर्यंत अनलेस किती वयलो भाग बग भाग यू हॅव ग्रेडियंट्स यू हॅव टेक्निकल इश्यूज वीच इफ सम पीपल हॅव नॉट गॉट वॉटर दे शूड टॉक अबाऊट इट नाज वॉट अम सिंग जे लोक उल मांडपासून मांडलं म्हणत पंचाक पर्सनली मांडला आय वील एन्श्युअर डेट आय वर्क ऍट मयक्रो लेव्हल हा ऑफिसात बसपी मनीस न ऑफिसात एसंब्ली वेळा मांडपाचे विषय उलता पण ना तांच्या बरोबर तांचे खूप इश्यू असू उदकून नी तांचं ड्रेनचा प्रॉब्लेम असा ड्रेनचा प्रॉब्लेम असा की सम पीपल हॅव एनक्रोश इन अदर एरिया ते भानगडी असतात सो जोपेन मला एक्झॅक्ट इश्यू कळणं आय कॅनॉट कमेंट ऑन इट इरिस्पेक्टिवली तुमचं फिडबॅक आयला इज अ गुड फीडबॅक फॉर मी टू वर्क ऑन ज्या घरात समस्या वी विल सी वॉट इट इज बट ज्या जो गजाल्यो हो, आज परवरच्या एकट्या मनशान सांगू नी तो माझ्या फुडे येतो आय नेवर लुक तो खंयच्या पार्टीच्यान आयला रुलींग पार्टी ऑपोजिशन पार्टी खंयची पार्टी आय एम इंडिपेंडंट आय आय एम एल ए आमदाराचे काम असतात सगळ्या लोकांची कामं so, करून आयोजे कर्तव्य असं ते काम जाता इतकं प्रयत्न करपाक ज्या लोकांनी म्हणलं की उदक मेळं दहा वर्सं झाली एरियेच्या पंच दॅट पंच मेंबर फ्रॉम दॅट प्लेस द ऍक्टिव्ह मेंबर ॲक्टिव्हली काम करपी सो समज समस्या सांगले आणि खूप कमी येस थँक्यू व्हरी मच दुसरी गजाल मेन रोहन खवटे इज नोन टू बी अ इंडपेंडंट एम एल ए फुडल्या इलेक्शन थायत जातले सध्या हे जे चल जे कल्चर गोय चाललं एक सेटींग कल्चर चालला आणि एक पीपल ऑफ गोवा टेकन फॉर ग्रांटेड सो फ्यू डेज टू कम वी वील नो वीच डायरेक्शन्स वी आर गोईंग वीथ अ पार्टी विथ थर्टी वन पर्सेंट डेट इज बी जे पी वील फॉर्म द नेक्स्ट गव्हर्मेंट बाय डिव्हायडिंग द ऑपोजिशन काय ऑपोजिशन विल स्टँड टुगेदर एज सिक्स्टी नन पर्सेंट एन्ड वर्क टुगेदर टाईम विल टेल आय एम राईट ना आय अ वेट एंड वॉच एप्रोच हा दोरिल्लो असा वीच एम क्लोजिंग क्लोजली मॉनिटरींग वॉट इज हॅपनिंग अरावंड जे डिसिजन घेतले शेवटी लोकांक विचारल्या शिवाय हा घेऊन आणि आजपर्यंत घेऊ न आमच्या लोकांकडे बोलवूनच डिसिजन जातले आणि विल गो एट ओके फायनली परवरकरां तुमचा मेसेज सांगू सर्वरकरांची मेसेज आजपर्यंत परवरकारांनी जो विश्वास दवरला म्हजेर

आणि ती अपेक्षा कंप्लीट करपाक जाय असेंब्लीन विषय मांडप एसेम्ब्लीतल्या कामां करून घेवप मिनिस्टर असताना रिफॉर्म्स करप पॉलिसीज हाडप सेक्टर्स वीच वर लायक आय आयटी रेवेन्यू लेबर एन एम्प्लॉयमेंट ते एक्टिवेट करप हेंय करून दाखवलं आसा सो आय हॅव ट्रायड माय बेस्ट टू परफॉर्म एज अ मिनिस्टर अँड आय हॅव ट्राय माय बेस्ट टू परफॉर्म एज अ ए इन द लास्ट टेन टुवेल इयर्स ऑफ माय टेन इयर एज अ एमएल ए सो हाज्या फुडें सुद्धा होत प्रयत्न फुडें वता असताना सगळ्या लोकांक एक एककडे घेऊन जसे हा सहज म्हणलं एकवटीन घेऊन फुडें वचपाचो माझा प्रयत्न आसता सो दॅट वी आर एबल टू ग्रो प्रॉपर्ली एज अ मॉडेल एंड नॉट हॅव डिव्हायजीव फोर्सेस डिवायडर्स आय वूड कॉल अपॉन ऑल ऑफ फर्स्ट ऑल ऑफ युअर ऑल माय पर्वरकर पीपल

हे आशिल्ले परवरचे आमदार आणि आदले मिनिस्टर तुम्ही सदांच पळयला जे असेंब्लीन सदांच ऑपोजिशन म्हणून काम करता ऑपोजिशनाक प्रश्न विचारता रुलिंगा प्रश्न विचारता एक ऑपोजिशन जाऊन आणि खूपशे विषय जे विषय तुम्ही आम्हाला विचारले ते विषयाचे सगळे प्रश्न आम्ही त्यांना विचारले आणि त्यांनी मोकळेपणान त्याची उत्तरं दिली असा अपेक्षित आ लोकांची कामं अशीच जातली फुडे लोकांनी डिसईड करपाची खुर्ची दोन हजार बावीसची कोणाक दिवची तुमचं डिसिजन त्याखिरूच हा कार्यक्रम आम्ही तुमच्या फुड्यान घेऊन येतात तुम्ही पळतात तुमचा आवडतो शो प्रायम लोकशक्ती ड्रिवन बाय दुर्गा मोटर्स पळत राहत प्रायम तुम्ही पळयलो आख्खो परवरी कॉन्स्टिट्युएन्सी आणि जे प्रश्न आम्ही उकललेले ते सगळे प्रश्न आम्ही आमदारांक विचारले आमदारान आपल्या तऱन्न प्रश्नांची जाबो दिले असा आता तुम्ही थारोव्याचे जाबो तुमक सेटिस्फाईड असा व ना तुम्ही डेफिनेटली त्याने सांगला त्याप्रमाणे ते त्यांना प्रश्न विचारपाची गरज आहे इलेक्शन असा फुडल्या येणाऱ्या काळात त्या इलेक्शनाच्या टायमार आमदार हे तुमच्या दारात येतात त्यांना जा विचारपाची खूप गरज आम्ही जा विचारना आम्ही ओगी राहतात आणि म्हणता म्हणतात खुपशाकडे आमक असा फिडबॅक येलो की आम्ही आणि उलेना आमक ना पण जे जे शक्य असा ते प्रश्न सगळे आम्ही घेतप प्रयत्न केला आख्खो परवरी कॉन्स्टिट्युएन्सी तीन पंचायत मार्केट इशू म्हणा किंवा फार्मर्स इशू म्हणा किंवा उदक लाईट किती इशू ते इशू काढून नजरे काढत गरजेचे आशिले ते आम्ही हाडले जर सरकार पळता सरकारानू हे नक्ष घालप गरजेचे आसा आमदारांनी खूपशे एलिगेशन्स केले की सरकार मुद्दम हजाली हाणून दोत खरी फुडे येऊन सगळ्यो गजाली जाग्यार घालून लोकांक न त्रास जावपा सारखे सरकार किंवा सुविधा उपलब्ध करून दिवस खूप गरजेचे आता पुढे वतले आयज परवरी आम्ही हांगा थांबतात फुडली कॉन्स्टिट्युंसी आमची आहात ती पणजी जी, जी मेन कॉन्स्टिट्युएंसी सगळे अख्खे जे गोंय आसा जे पणजेन येतात सदांच पणजेकार कितपत हॅप्पी असा पणजे जर मेन कॅपिटल असा ती पणजे कितली सारखी असा कितें जाय हे कि सगळे विषय आम्ही तुमच्या मुळात परत मांडटले सद्दां परवरी हांगाच थांबता तुम्ही पळयतात बिगस्ट पॉलिटिकल शो प्रायम लोकशक्ती ड्रिवन बाय दुर्गा मोटर्स पळयत राहत प्रायम